हॅलो ऑल स्टुडंट, होप यू आर फाईन. आज आपण स्टार्ट करत आहोत वन शॉट रिव्हिजन. प्रत्येक लेसनवर आपण एक टॉपिक बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण तो टॉपिक थरली रिवाइज करणार आहोत. तर या लेक्चरमध्ये मी ट्राय करेल की 1 ते 1.25 तासामध्ये मी तुम्हाला पूर्ण लेसन रिवाइज करून देईन. यामध्ये काही टॉपिक जे असतील, ते टॉपिक जर तुम्हाला पुन्हा रिवाइज करून पाहिजे असतील किंवा पुन्हा डिटेलमध्ये बघायचे असतील, तर इम्पस बॅचवर आपण ऑलरेडी सर्व टॉपिक्स डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. नवीन जॉईन केलेले काही स्टुडंट असतील तर ते नवीन जॉईन केलेल्या स्टुडंटने ते व्हिडिओज पुन्हा एकदा पहा. जर तुम्हाला काही टॉपिक्समध्ये आणखी जास्त क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल, काही कन्सेप्ट समजलेल्या नसतील, तर तुम्ही त्या पुन्हा एकदा बघू शकता. आता तुम्हाला थोडासा टाइम वाढून मिळालाय, वेळ वाढून मिळालेला आहे, या वेळेचा उपयोग करा, रिलॅक्स होऊ नका, कारण एक्झाम इमिजिएटली स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, तुमचं बोर्डचं प्रिपरेशन झालं नसेल तर त्या केसमध्ये आणखी बोर्डच्या प्रिपरेशनला इम्पॉर्टन्स द्या. जर बोर्डचं प्रिपरेशन झालं असेल तर त्या केसमध्ये आणखी जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करण्यावर भर द्या. या लेसनवर इमिजिएटली रिव्हिजन झाल्यानंतर एक टेस्ट जी असेल ती पेपर कट्ट्यावर आपली प्रेझेंट आहे, याची टेस्ट मी क्रिएट करून ठेवलेली आहे 25 क्वेश्चन्सची. दुसरे 25 क्वेश्चन जे प्रिव्हियस इयर मध्ये आलेले, प्रिव्हियस इयर म्हणजे याच्या अगोदरचे जे काही इयर्स होते त्यामध्ये विचारलेले जे काही क्वेश्चन आहेत या वर्षे, याचा एक पीडीएफ तयार करून मी तुम्हाला देणार आहे. आणि उद्या त्याचं व्हिडिओ सोल्युशन, दोन्ही टेस्टचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तर हा लेसन अटेम्प्ट केल्यानंतर तुम्ही इमिजिएटली, जर तुमचं रिव्हिजन झालेलं असेल, इमिजिएटली ती पेपर कट्ट्यावरची जी टेस्ट आहे ती तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, 9 वाजेपासून तुम्ही ती टेस्ट अटेम्प्ट करू शकता, काही त्यामध्ये इश्यू नाही. ठीक आहे, दुसरं आहे, तुम्हाला जी पीडीएफ प्रोव्हाइड करणार आहे 25 क्वेश्चन्सची, ती लेवल 2 असेल. ठीक आहे, लेवल 1 साठी तुम्ही इम्पसचे, लेवल 1 साठी जे इम्पसच्या लेक्चर आहेत त्यावर बेस्ड जे पेपर कट्ट्याची टेस्ट आहे ती असेल. आणि लेवल 2 वर जी मी तुम्हाला प्री पीडीएफ क्रिएट करून देणार आहे ती टेस्ट असणार आहे, आणि त्याचं व्हिडिओ सोल्युशन सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूयात आजचं टॉपिक, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर पार्ट्स. हा फर्स्ट लेसन आहे तुम्हाला. आणि या लेसन मध्ये प्लांट मध्ये रिप्रोडक्शन कुठे होतं तर हे याबद्दल तुम्हाला माहिती आहे. साइट ऑफ द रिप्रोडक्शन इज द फ्लावर. फ्लावर चे टिपिकल पार्ट्स बोर्ड मध्ये लेबल करण्यासाठी येतात, तर तुम्ही इझिली यांना लेबल करू शकता. हा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण, हा आहे करोला, राईट, करोला. त्यानंतर हा पार्ट आहे कॅलिक्स. त्यानंतर हा पार्ट आहे स्टिग्मा. हा पार्ट आहे स्टिग्मा. हे आहे स्टाइल, राईट, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावर मध्ये. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला आपण गायनोशियम असं म्हणतो, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला आपण अँड्रोशियम असं म्हणतो. अँड्रोशियम जो आहे, अँड्रोशियमचा ज्या पार्ट ज्यामध्ये पोलन ग्रेन फॉर्म होतात त्यांना आपण अँथर असं म्हणतो. अँथरच्या खाली फिलामेंट प्रेझेंट असतात, राईट. मग फिलामेंट जे असतात ते अँथरला कनेक्ट करतात, आणि ज्या पार्टला फिलामेंट अँथरला कनेक्ट करतात त्या पार्टला आपण कनेक्टिव्ह असं. सो अँथर इज द साइट ऑफ द फॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन, बरोबर. त्यानंतर ओव्हरी आहे स्टाइलच्या खाली. ओव्हरीच्या आत ही जी ओव्हरी असेल, सपोज ही ओव्हरी आहे, या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल प्रेझेंट असतात. सो दिस इज ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल प्रेझेंट असतात, ठीक आहे. आणि ओव्ह्यूल जे असतात त्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक प्रेझेंट असते. एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज प्रेझेंट, आणि त्यामध्ये 1 प्रेझेंट असतो, राईट. हे स्ट्रक्चर आपण सर्व काही डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चर. सो साइट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स इज द फ्लावर, बरोबर. फ्लावर इज द कंडेन्स्ड मॉडिफाइड शूट. फ्लावर वर मध्ये पोलन ग्रेन तयार होतात, फ्लावर मध्ये 1 तयार होतात. पोलन ग्रेन यांना आपण मेल गॅमेटोफाइट किंवा मेल गॅमेट कन्सिडर करू शकतो. पोलन ग्रेन मध्ये 2 मेल गॅमेट बनतात, ठीक आहे. जो ओव्ह्यूल आहे त्याला आपण फिमेल गॅमेटोफाइट कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. ओव्ह्यूलच्या आतमध्ये 1 प्रेझेंट असतात. मग जर आपण या अँथरचा क्रॉस सेक्शन घेतला, सपोज असा अँथर, जनरली काय असतं की जनरली अँजिओस्पर्मिक जे अँथर असतात हे बायलोब असतात. बायलोब म्हणजे इथे तुम्हाला 2 अँथर दिसतात, यांना म्हणतो आपण बायलोब अँथर. या बायलोब अँथर मध्ये प्रत्येकी 2 चेंबर प्रेझेंट असतात. एक हा चेंबर आहे, एक हा चेंबर, ठीक आहे. पुन्हा या मध्ये इथे एक चेंबर आहे, इथे एक चेंबर. तर टोटल किती चेंबर झाले? 4 चेंबर झाले.
म्हणून याला आपण म्हणतो टेट्रास्पोरेंजियम. प्रत्येक चेंबरला स्पोरेंजियम असं म्हणतात, मग यांना आपण म्हणतो टेट्रास्पोरेंजिएट अँथर. काय म्हटलं याला? टेट्रास्पोरेंजियम, किंवा याला आणखी एक नाव आहे टेट्रालोक्युलर. जनरली हा शब्द टेट्रास्पोरेंजिएट हा यूज करतात, ठीक आहे, किंवा टेट्रालोक्युलर ही यूज करतात. प्रत्येक जो चेंबर आहे त्याला पोलन चेंबर किंवा पोलन सॅक किंवा त्याला मायक्रोस्पोरेंजिया असं म्हणतात. या मायक्रोस्पोरेंजियाच्या आतमध्ये मायक्रोस्पोर बनतात. मायक्रोस्पोर बनतात म्हणजे पोलर ग्रेन बनतात, ठीक आहे. मग बघा इकडे जर आपण क्रॉस सेक्शन घेतलं या अँथरचं, अँथरचं क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला चार चेंबर दिसतील. मी इथे क्रॉस सेक्शन घेतलेला आहे, टीएस ऑफ अँथर घेतला. टीएस ऑफ अँथर जर आपण घेतला तर सर्वात बाहेरचा जो लेअर असेल, सपोज हा अँथर आहे, ठीक आहे, अँथर असेल तर सर्वात बाहेरचा लेअर जो असेल अँथरचा तो असेल इपिडर्मिस, राईट. मग हा आहे इपिडर्मिस. इपिडर्मिस बनलेला असतो फ्लॅट सेल्स, ठीक आहे. व्हरायटी ऑफ द फ्लॅट सेल्स आर प्रेझेंट हिअर, ओके. या ज्या फ्लॅट सेल आहेत, या फ्लॅट सेल्सचा फक्त एक सिंगल लेअर प्रेझेंट असतो इपिडर्मिसचा, आणि या इपिडर्मिसच्या आतमध्ये प्रेझेंट आहे दुसरा लेअर. फर्स्ट लेअर इज इपिडर्मिस, दुसरा लेअर असतो एंडोथेशियम. एंडोथेशियम जो असतो हा फायब्रस थिकनिंग्स ने बनलेला असतो. या सेल्स रेडियली डायरेक्टेड असतात किंवा रेडियल असतात त्यांच्या शेपमध्ये, ठीक आहे. या एंडोथेशियमच्या आतमध्ये 2 ते 3 सेल्सचा लेअर असतो, एकावर एक असे 2 ते 3 सेल्सचा लेअर असतात. ते इथे आपण दाखवले, यांना म्हटलं आपण मिडल लेअर. हा थर्ड लेअर मिडल लेअर, ठीक आहे. मिडल लेअरच्या आतमध्ये एक त्रिकोणी म्हणजे या अशा ट्रायंगल शेप सेल्स प्रेझेंट असतात, आणि या ज्या ट्रायंगल शेप सेल्स आहेत इथे प्रेझेंट आहेत. या ट्रायंगल शेप सेल्सचा जो लेअर आहे, या वाल्या सेल्सचा जो लेअर आहे याला म्हणतो आपण टॅपेटम. टॅपेटम हा आहे फोर्थ लेअर, ठीक आहे. टॅपेटमच्या आतमध्ये जो टिश्यू प्रेझेंट असतो या टिश्यूला म्हणतो आपण स्पोरोजिनस टिश्यू. हा जो टिश्यू आहे दिस इज अ स्पोरोजिनस टिश्यू, ठीक आहे. इथे दाखवला हा स्पोरोजिनस टिश्यू. हा जो स्पोरोजिनस टिश्यू असतो यामध्ये असलेल्या सर्व सेल्स डिप्लॉइड असतात, आणि या डिप्लॉइड सेल्स जे असतात स्पोरोजिनस टिश्यूच्या, दे अंडरगो मियोसिस. मियोसिस होणार या सेल्सच्या आतमध्ये, आणि दिस विल फॉर्म द टेट्राड ऑफ द पोलन ग्रेन. आणि एका सेलच्या आतमध्ये असे चार पोलन ग्रेन बनतात. दिस इज कॉल्ड एज अ टेट्राड ऑफ पोलन ग्रेन, राईट. टेट्राड ऑफ मायक्रोस्पोर्स असं आपण म्हणतो ऍक्च्युली त्यांना. म्हणून ही जी प्रोसेस आहे ज्यामध्ये मायक्रोस्पोर फॉर्म होतात, या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतात. सो दिस इज अ टेट्राड ऑफ द मायक्रोस्पोर्स, ठीक आहे. आता हे पोलन ग्रेन तुम्हाला आतमध्ये दिसतात, हे मायक्रोस्पोर म्हणजेच पोलन ग्रेन फॉर्म होतात आतमध्ये इथे. आणि हे पोलन ग्रेन फॉर्म झाल्यानंतर हे अँथर मॅच्युअर झाल्यानंतर ब्रेकडाऊन होणार आहे, आणि अँथर मधनं पोलन ग्रेन रिलीज होणार. अँथर मधनं पोलन ग्रेन रिलीज होतात याला म्हणतो आपण डेहिसन्स. म्हणून इथे आपण लिहिलं डेहिस्ट अँथर. बुक मध्ये पण तुमच्या ही फिगर दिलेली आहे. हा जो पार्ट आहे हा इंडिकेट करतो कनेक्टिव्ह, ठीक आहे. मग जर अँथरला तुम्ही पाहिलं तर अँथर लोब तुम्हाला 2 दिसतील, म्हणून याला बाय लोब अँथर असं म्हणतो. हा वाला पार्ट जो असेल हा स्टराईल असेल, याला स्टराईल कनेक्टिव्ह असं आपण म्हणतो. 2 लोब जे असतील, प्रत्येक लोब मध्ये एक एक चेंबर असेल, सो इट इज टेट्रास्पोरेंजियम. गॉट दिस. आणि याच्या आतमध्ये इथे पोलन ग्रेन्स बनणार आहेत. सो दीज आर द लेयर्स ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द अँथर, टीएस ऑफ अँथर. आणि मग पोलन ग्रेन जे असतील ते अँथर मॅच्युअर झाल्यानंतर बाहेर रिलीज होतात. पोलन ग्रेन ज्या वेळेस रिलीज होतात ते इधर 2 सेल स्टेज मध्ये किंवा 3 सेल स्टेज मध्ये रिलीज होतात. सर्वात प्रथम तुम्ही पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर पहा. पोलन ग्रेन मध्ये सर्वात आतमध्ये एक सिंगल लेअर ऑफ सिंगल लेअर प्रेझेंट असतो वॉलचा, त्याला इंटाइन असं म्हणतात, ठीक आहे. आणि जो बाहेरचा लेअर असतो त्याला एक्झाइन असं म्हणतात. एक्झाइन जो आहे हा एक्झाइन जो आहे हा बनलेला असतो एका सबस्टन्सने, जो हार्डेस्ट सबस्टन्स आहे ज्याला म्हणतो आपण स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन हा बनलेला असतो टॅपेटम पासून. टॅपेटम जे असतात ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. यामध्ये असलेला स्पोरोजिनस टिश्यू आहे याला टॅपेटम सराउंड करत असतात. टॅपेटम न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात स्पोरोजिनस टिश्यूला. त्याचबरोबर हा जो टॅपेटम आहे हा पोलन ग्रेनचा एक्झाइन बनवणार आहे. एक्झाइन जो आहे तो काही ठिकाणी आपल्याला ब्रेक झालेला दिसतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक्झाइन हा आपल्याला ब्रेक झालेला दिसतो. ज्या ठिकाणी एक्झाइन ब्रेक झालेला असतो त्या पार्टला आपण जर्म पोअर असं म्हणतो. जर्म पोअर इज द एरिया थ्रू विच द पोलन ट्यूब कम्स आउट. पोलन ट्यूब जिथं बाहेर येते त्या एरियाला जर्म पोअर असं आपण म्हणतो. जे डायकोट असतात त्यामध्ये जनरली 3 जर्म पोअर आपल्याला दिसतात. जे मोनोकॉट असतात त्यामध्ये जनरली आपल्याला सिंगल जर्म पोअर दिसतो.
ओके या जब कोर चा जब कोर फॉर्म झालेला आहे एक्साइन वर. एक्साइन च्या आतमध्ये तुम्हाला इंटाइन दिसतो. इंटाइन ही इंटॅक्ट वॉल आहे. इंटाइन जी असते ती बनलेली असते सेल्युलोज आणि पेक्टिनने, आणि ही इंटॅक्ट असते. या इंटाइनच्या आतमध्ये प्रेझेंट असतो सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये तुम्हाला एक सिंगल न्यूक्लियस दिसतो. ठीक आहे, आता हे आहे एक हॅप्लॉइड स्ट्रक्चर जे मियोसिसने तयार झालेलं आहे स्पोरोजिनस टिश्यूच्या. ज्या स्पोरोजिनस टिश्यू पासन टेट्राडॉक कोलन ग्रीड बनतात तिला म्हणतो आपण मायक्रोस्पोर मदर सेल. स्पोरोजिनस टिश्यू मधल्या सर्व सेल डिप्लॉइड आहेत. यापैकी ज्या सेल मध्ये मियोसिस होणार आहे त्या सेलला मायक्रोस्पोअर मदर सेल असं म्हटलं जातं. या डिप्लॉइड असतात आणि यांचं ज्यावेळेस मियोसिस होणार आहे यांच्यापासून 1, 2, 3, 4 चार हॅप्लॉइड पोलन ग्रेन बनतात. पोलन ग्रेन जो आहे तो हॅप्लॉइड आहे. ठीक आहे, ज्यावेळेस पोलन ग्रेन अँथर मधनं बाहेर पडतात ते या सिंगल सेल स्टेज मधनं बाहेर पडत नाही. जनरली ते टू सेल स्टेज मध्ये बाहेर पडतात. टू सेल स्टेज काय आहे पहा, हा जो हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे या हॅप्लॉइड न्यूक्लियसचं मायटॉसिसने डिव्हिजन होतं, आणि मायटॉसिसने डिव्हिजन झाल्यानंतर दोन सेल बनतात. एक बनते व्हेजिटेटिव्ह सेल, दुसरी बनते जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल हे नाव दिलेलं आहे कारण या सेल पासून दोन मेल गॅमेट बनणार आहेत. ठीक आहे, आणि व्हेजिटेटिव्ह सेल जी असते ही न्यूट्रिएंट मध्ये रिच असते. इट इज रिच इन न्यूट्रिएंट अँड दिस न्यूट्रिएंट्स आर प्रोव्हाइडेड टू द जनरेटिव्ह सेल. आणि व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये ही जनरेटिव्ह सेल जी असते ती फ्लोट होताना आपल्याला दिसते. ठीक आहे, त्यानंतर ही जी स्टेज दिसते तुम्हाला यामध्ये दोन सेल स्टेज, यामध्ये दोन सेल दिसतात व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल. हिला म्हणतो आपण टू सेल स्टेज ऑफ द पोलन. ठीक आहे, ही जनरली या स्टेज मध्ये पोलन ग्रेन्स हे रिलीज केले जातात आणि मग ते स्टिग्मावर जाऊन पडतात. ओके, तर या स्टेजला म्हणतो आपण टू सेल स्टेज ऑफ द पोलन. काही वेळेस पोलन ग्रेन हे थ्री सेल स्टेज मधनं सुद्धा बाहेर पडतात. तर थ्री सेल स्टेज काय आहे, हा जो जर्म पोर आहे या जर्म पोर मधनं पोलन ट्यूब जी असते ती बाहेर येत असते. ज्यावेळेस पोलन ग्रेन हा स्टिग्म्यावर पडणार आहे, स्टिग्म्यावर असलेलं जे काही न्यूट्रियंट आहे वॉटर आहे त्याला हा पोलन ग्रेन ऍब्सॉर्ब करतो. ऍब्सॉर्ब केल्यामुळे पोलन ग्रेनचा सायटोप्लाझमिक कंटेंट इन्क्रीज होतो. सायटोप्लाझम मध्ये प्रेशर क्रिएट होतो आणि हा प्रेशर इंटाइनच्या वॉल वर सुद्धा क्रिएट होणार आहे. म्हणून इंटाइनची वॉल ही एखाद्या जर्म पोर मधनं बाहेर येते. ठीक आहे, इंटाइनची वॉल ज्यावेळेस एखाद्या जर्म पोर मधनं बाहेर येते ती बाहेर येताना जनरेटिव्ह सेल जी आहे ही जनरेटिव्ह सेल डिवाइड होते आणि हिच्यापासून दोन मेल गॅमेट बनतात. पोलन ट्यूब ज्यावेळेस तयार होत असते त्यावेळेस त्या पोलन ट्यूब मध्ये सर्वात पुढे असतो ट्यूब न्यूक्लियस. ठीक आहे, आणि त्याच्या मागे जनरेटिव्ह सेल असते. ही जनरेटिव्ह सेल डिवाइड होते आणि यापासून दोन मेल गॅमेट बनतात. एक ट्यूब ट्यूब सेल आपल्याला दिसते, ही पूर्ण ट्यूब सेल आहे. यापासून पोलन ट्यूब बनलेली आहे आणि या ट्यूब सेलचा हा ट्यूब न्यूक्लियस आहे. हा झाला, ही झाली फर्स्ट सेल आणि हे झाले दोन मेल गॅमेट वाल्या सेल्स. ठीक आहे, मग या पद्धतीने इथे तीन सेलच्या स्टेज आपल्याला दिसतात. याला थ्री सेल स्टेज पोलन ग्रेन असं सुद्धा म्हणतात. ओके, मग जनरली टू सेल स्टेज वाला पोलन ग्रेन ज्यावेळेस स्टिग्मावर पडणार आहे याचं जर्मिनेशन झाल्यानंतर पोलन ट्यूब ज्यावेळेस फॉर्म होते त्यावेळेस तुम्हाला थ्री सेल स्टेज दिसतील ज्यामध्ये पुढे व्हेजिटेटिव्ह सेल न्यूक्लियस दिसेल आणि त्यामागे दोन मेल गॅमेट दिसतील. किंवा पोलन ग्रेन जे आहे ते डायरेक्टली थ्री सेल स्टेज मधनं सुद्धा बाहेर पडू शकतो. मेजॉरिटी ऑफ द पोलन ग्रेन्स मीन्स अराउंड 61% ऑफ द पोलन ग्रेन्स आर रिलीज इन द फॉर्म ऑफ द टू सेल स्टेज. लक्षात ठेवा, आणि थ्री सेल स्टेज मध्ये सुद्धा पोलन ग्रेन बाहेर पडू शकतात. जिथे हे दाखवलंय डी आणि ई या फिगर मध्ये आपण ते दाखवलंय, हे आहे ट्यूब न्यूक्लियस व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आणि याबरोबर हा जनरेटिव्ह न्यूक्लियस डिवाइड होतो मायटॉसिसने आणि याने दोन मेल गॅमेट बनतात. ही जी स्टेज आहे हिला म्हटलंय आपण थ्री सेल स्टेज ऑफ द पोलन ग्रेन. या फॉर्म मध्ये सुद्धा पोलन ग्रेन हे रिलीज होऊ शकतात, बाहेर पडू शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. मग आता आपण गायनोशियम बद्दल डिस्कस करूयात. गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, याला पिस्टिल असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल जे मेंबर आहेत त्यांना कार्पेल असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक एक एक जो गायनोशियम आहे त्याला आपण कार्पेल असं म्हणतो. ज्यावेळेस कार्पेल हे फ्यूज असतात, कार्पेल ज्यावेळेस एकत्रित असतात त्यावेळेस त्या टाइपच्या फ्लावर्सला सिन कार्पस फ्लावर असं म्हटलं जातं. कार्पेल्स
ज्यावेळेस फ्यूज असतात, सपोज एक कार पेले, एक दुसरा कार पेले, तिसरा कार पेले, चौथा कार पेले, सर्व फ्यूज आहेत. ठीक आहे, फ्यूज होऊन यांचा स्टिग्मा बनलाय. ठीक आहे, मग यावेळेस त्यांना म्हणतो आपण सिन कार्पस फ्लावर. अशा फ्लावरला आपण सिन कार्पस फ्लावर. सिन कार्पस फ्लावर इज विथ मेनी कार्पेल्स फ्यूज टुगेदर. एक्झाम्पल आहे ब्रिंजल. लक्षात ठेवायचं, या पीपीटी मध्ये मी पूर्ण जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते कव्हर केलेले आहेत, कारण एक्झाम्पल्स वर खूप सारे एमसीक्यूज असतात. ठीक आहे, यावर येऊ शकतात. मग हे पूर्ण प्रिपरेशन इथे तुमचं होऊन जाईल. ऍपोकार्पस फ्लावर जे असतात, या फ्लावर मध्ये जे कार्पेल असतात ना, कार्पेल्स आर फ्री. ज्यावेळेस कार्पेल्स हे फ्री असतात, म्हणजे स्टिग्मा जे असतील ते स्टिग्मा स्टाईल आणि ओवरीवाला पार्ट हे ज्यावेळेस फ्री असते, त्यावेळेस त्यांना आपण ऍपोकार्पस फ्लावर. ऍपो मीन्स विदाउट, ओके, सिन मीन्स फ्युजन. सो ऍपोकार्पस फ्लावर इज विथ मेनी कार्पेल्स. खूप सारे कार्पेल ज्यावेळेस प्रेझेंट असतात त्यावेळेस असा जो फ्लावर असेल याला ऍपोकार्पस फ्लावर असेल. एक्झाम्पल आहे मायकेलिया. सो ऍपोकार्पस फ्लावर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं मायकेलिया. सेन कार्पस फ्लावर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं ब्रिंजल. युनि ओबुलेट ओवरी आणि मल्टी ओबुलेट ओवरी काय असते? ज्या वेळेस ओवरी मध्ये एकापेक्षा जास्त ओव्यूज प्रेझेंट असतात त्यावेळेस त्याला मल्टी ओबुलेट ओवरी असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही टोमॅटोला, टोमॅटो कधी तुम्ही कट केला किंवा लेडीज फिंगर तुम्ही पाहिलं, याच्या आतमध्ये खूप सारे ओव्यूज, खूप सारे सीड्स तुम्हाला दिसतात. टोमॅटो मध्ये पण तुम्हाला असे खूप सारे असे सीड्स दिसतात, बरोबर. मग अशी जी ओवरी असते ज्यामध्ये खूप सारे ओव्यूल्स प्रेझेंट असतात अशा ओवरीला आपण मल्टी ओब्युलेट ओवरी असतो. ज्या ओवरीमध्ये सिंगल ओव्युल प्रेझेंट असतात अशा ओवरीला युनि ओब्युलेट ओवरी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल व्हीट मध्ये बघा किंवा मँगो मध्ये बघा, तुम्हाला एक सिंगल ओवरी दिसेल. ठीक आहे, किंवा सिंगल सिंगल फ्रुटच त्यामध्ये दिसतात. पॅडी फील्ड मध्ये म्हणजे राईस जे असेल त्यामध्ये पण युनि ओब्युलेट ओवरी आपल्याला दिसते. आता आपण डिस्कस करूयात स्ट्रक्चर ऑफ अन एनाटॉम. सो गायनोशियम बद्दल ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. गायनोशियम म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. त्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण कार्पेल्स असं म्हणतो. मग कार्पेल मध्ये हा वरचा पार्ट असेल स्टिग्मा, हे असेल स्टाइल आणि खाली असणारे ओवरी, बरोबर. ओवरीच्या आतमध्ये प्रेझेंट असतो ओव्युल. मग हा जो ओव्युल असतो तो अटॅच असतो या ओवरीच्या वॉलला. मी असा इथे जर असा ओव्युल दाखवला तर हा ओव्युल अटॅच असतो ओवरीच्या वॉलला. ओव्युल ओवरीच्या वॉलला ज्या ठिकाणी अटॅच असतो त्या रिजनला आपण म्हणतो प्लासेंटा. प्लासेंटा, ठीक आहे. मग आपण हा जो ओव्युल आहे जो एंजियोस्पर्म मध्ये असतो तो तुम्हाला स्टडीसाठी आहे, त्याला त्याबद्दल स्टडी करूयात. या ओव्युलला आपण एनाट्रॉपस ओव्युल असं म्हणतो. ठीक आहे, ज्या ओव्युलचं ओपनिंग हे लोअर साईडला असतं टुवर्ड्स द अर्थ असतं त्याला म्हणतो आपण एनाट्रॉपस ओव्युल. ठीक आहे, मग हा एक एनाट्रॉपस ओव्युल तुम्ही इथे पाहताय. या एनाट्रॉपस ओव्युल मध्ये हा पार्ट आहे प्लासेंटा. दिस पार्ट इज अटॅच विथ द ओव्हरी वॉल, राईट. सो दिस इज अ प्लासेंटा. हा आहे स्टाक ऑफ एन ओव्युल. हा ओव्युलचा जो स्टाक असतो याला आपण फनिकल असं म्हणतो. फनिकल ज्या ठिकाणी मेन बॉडीला अटॅच आहे त्या पार्टला आपण हायलम असं म्हणतो. ठीक आहे, सो दिस इज अ फनिकल दॅट इज अटॅच टू द मेन बॉडी ऑफ द ओव्युल. दिस मेन बॉडी ऑफ द ओव्युल ही आहे मेन बॉडी ऑफ द ओव्युल. या पार्टला आपण म्हटलंय हायलम. ठीक आहे, या ओव्युल मध्ये तुम्हाला दोन कवरिंग दिसतात. एक आहे हा आउटर कवरिंग, याला आउटर इंटेग्युमेंट असं आपण म्हणतो. आणि हा आहे इनर कवरिंग, याला आपण इनर इंटेग्युमेंट असं म्हणतो. ठीक आहे, हा जो आउटर इंटेग्युमेंट आहे या आउटर इंटेग्युमेंट पासून टेस्टा कवरिंग म्हणजे टेस्टा ऑफ द सीड बनणार आहे. जे आउटर मोस्ट कवरिंग असतं सीडचं, इनर इंटेग्युमेंट पासून टेगमेन बनणार आहे जे इनर मोस्ट कवरिंग असतं सीडचं. कारण ओव्युल जे आहे ना, आफ्टर फर्टिलायझेशन ओव्युल विल गेट कन्वर्टेड टू द सीड अँड द ओवरी विल गेट कन्वर्टेड टू द फ्रुट, बरोबर. म्हणून हे जे आउटर इंटेग्युमेंट आहे या आउटर इंटेग्युमेंटने सीडचं सर्वात बाहेरचं हार्ड कवरिंग बनतं, त्याला आपण टेस्टा असं म्हणतो. इनर इंटेग्युमेंटने सीडचं आतलं कवरिंग बनतं ज्याला आपण टेगमेन असं म्हणतो. ठीक आहे, आणि इथे बघा टेस्टा आणि टेगमेनच्या आत इथे हा जो पार्ट दिसतो ना तुम्हाला जिथे खूप साऱ्या सेल्स प्रेझेंट असतात या पार्टला आपण म्हणत असतो न्यू सेल्स. इथे या पार्टला म्हणतो आपण न्यू सेल्स. या न्यू सेल्स मध्ये खूप साऱ्या सेल असतात आणि ज्या सेल या न्यू सेल्स मध्ये प्रेझेंट असतात त्यांना म्हणतात मेगास्पोरियांजियम प्रॉपर. काय म्हणायचं ना, मेगास्पोरियांजियम प्रॉपर. या ज्या मेगास्पोरियांजियम प्रॉपर
पेपर असतात ना, या सेल्स पासूनच बनते ही एम्ब्रियो सॅक. हे जे स्ट्रक्चर इथे दाखवलंय ना डायरेक्टली आता दाखवलेले गुगल मध्ये, या स्ट्रक्चरला आपण मेगास्पोरेंजियम किंवा याला आपण म्हणतो एम्ब्रियो सॅक. ही एम्ब्रियो सॅक बनलेली असते मेगास्पोअर मदर सेल पासून. जसं आपण पोलन ग्रेन फॉर्मेशन साठी मायक्रोस्पोर मदर सेल म्हटलं होतं, तसंच इथे जी सेल असते तिला मेगास्पोर मदर सेल म्हणतात. ती मेगास्पोर मदर सेल जी असते ना ती या मायक्रोपायलच्या साईडला असते आणि यापासून जनरली ही एम्ब्रियो सॅक जी असते ती बनलेली असते. या मायक्रोपायलचं जे ओपनिंग आहे याच्या अपोजिट इथे एक ओपनिंग दिसते तुम्हाला, याला आपण चलाजा असं म्हणतो. सो दिस इज अ चलाजर, चलाजा दिस इज मायक्रोपाइल, दीज टू आर द इंटेग्युमेंट्स राईट. हे आहे न्यूसेलस. न्यूसेलसच्या आतमध्ये मेगा खूप साऱ्या मेगास्पोरेंजियम्स जे सेल जे असतात त्या प्रेझेंट असतात आणि यापैकी एखाद्या सेल पासून ही एम्ब्रियो सॅक बनते. ही जी एम्ब्रियो सॅक आहे ना, या एम्ब्रियो सॅक मध्ये तुम्हाला सात सेल दिसतात. या दोन सेल आहेत यांना सिनर्जिड असं म्हणतो, ही जी मधली आहे हिला एक सेल असं म्हणतो. या ज्या सिनर्जिड असतात या सिनर्जिड कडे हेअर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात आणि त्यांना फिली फॉर्म ऍपरेटस असं म्हणतात. सिनर्जिडकडे फिली फॉर्म ऍपरेटस असतात जे पोलन ट्यूबच्या वेजिटेटिव्ह न्यूक्लियसला अट्रॅक्ट करतात, म्हणजे पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करण्यासाठी हे सिनर्जिड जे असतात ते रिस्पॉन्सिबल असतात. इथे मध्ये तुम्ही पाहू शकता सेकंडरी न्यूक्लियस आहे. सेकंडरी न्यूक्लियस जो असतो याच्यामध्ये दोन न्यूक्लियाय प्रेझेंट असतात, हॅप्लॉइड न्यूक्लिया प्रेझेंट असतात, म्हणून यांना पोलर न्यूक्लियाय असं सुद्धा म्हणतो. या स्ट्रक्चरला आपण पोलर न्यूक्लियाय असं सुद्धा म्हणतो. आफ्टर फर्टिलायझेशन याचं कन्वर्जन होत असतं ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस मध्ये. हा जो एक आहे याचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर याचं कन्वर्जन झायगोट मध्ये होणार आहे. झायगोटचं कन्वर्जन एम्ब्रियो मध्ये होणार. इथे ज्या तीन सेल तुम्हाला दिसतात यांना म्हटले आपण अँटीपोडल सेल्स. या ज्या अँटीपोडल सेल आहे यांचं फंक्शन काही स्पेसिफिक नाही. फर्टिलायझेशन झाल्यानंतर अँटीपोडल सेल्स डीजनरेट होऊन जातात. सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ अन एनाट्रॉपस ओव्युल. ओव्युल जे असतं ते ओव्हरीच्या आतमध्ये प्रेझेंट असणार. आता आपण पाहू हे जे एम्ब्रियो सॅक आहे हे कसं बनलं असेल. ज्या वेळेस एखादं ओव्युल आपण कन्सिडर करतो त्या ओव्युलच्या आतमध्ये न्यू सेलस प्रेझेंट असतो. सपोज हा ओव्युल आहे, या ओव्युलच्या आतमध्ये न्यू सेलस प्रेझेंट. हा ओव्युल आहे, या ओव्युलच्या आतमध्ये न्यू सेलस प्रेझेंट. हा वाला एंड जो असणार आहे तो मायक्रोपाइल असणार आहे, हा असणार आहे चलाज. न्यू सेलच्या आतमध्ये खूप साऱ्या डिप्लॉइड सेल आहेत आणि या डिप्लॉइड सेल पैकी एखादी सेल जी मायक्रोपाइलच्या बाजूला असते ना इट ऍक्ट्स ऍज अ मेगास्पोर मदर सेल. काय म्हणून ऍक्ट करणार, ही मेगास्पोर मदर सेल. ही जी मेगास्पोर मदर सेल असते या मेगास्पोर मदर सेल मध्ये होणार आहे मियोसिस. मियोसिस जर झालं तर या सर्व सेल्स न्यू सेलच्या आतमध्ये असलेल्या सर्व सेल डिप्लॉइड असतात, म्हणून मेगास्पोर मदर सेल सुद्धा डिप्लॉइड असेल. पण मियोसिस झाल्यामुळे काय होईल, ही मेगास्पोर मदर सेल हिच्यापासून चार सेल बनतात. चार सेल म्हणतात, चारीच्या चारी सेल या हॅप्लॉइड असतात. मग याला म्हणतो आपण टेट्राड ऑफ मेगास्पोर्स. मेगास्पोर्स हा बनला इथे 1, 2, 3, 4 टेट्राड ऑफ मेगास्पोर. हा जो टेट्राड ऑफ मेगास्पोर आहे यापैकी तीन सेल डीजनरेट, तीन सेल यातल्या नष्ट होतात, एकच सेल राहते. जी एक सेल राहते त्यातल्या तीन सेल नष्ट झाल्या, एकच सेल राहिली. तीन सेल डीजनरेट राहिली झाल्या, एकच सेल राहिली. जी एक सिंगल सेल राहिली आहे हिला आपण म्हणतो फंक्शनल मेगास्पोर. जी सिंगल सेल राहणार या सिंगल सेलला म्हणतो आपण फंक्शनल मेगास्पोर. ठीक आहे, आता ही जी फंक्शनल मेगास्पोर आहे ना, जी एकच सिंगल सेल राहिली, सपोज तीन डी जनरेट झाल्या एकच राहिली, जी फंक्शनल मेगास्पोर राहिलेली आहे या फंक्शनल मेगास्पोर पासून बनते एम्ब्रियो सॅक. आणि ही जी एम्ब्रियो सॅक बनण्याची प्रोसेस आहे ना, याच प्रोसेसला मेगास्पोरोजेनेसिस असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे पहा चार मेगास्पोर होतात त्यातल्या तीन नष्ट झाल्या, एकच बाकी आहे हिला म्हणतो आपण फंक्शनल मेगास्पोर. या फंक्शनल मेगास्पोर पासून बनते एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक बनण्याची जी प्रोसेस आहे यालाच आपण मेगास्पोरोजेनेसिस असं म्हणतो, किंवा फॉर डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट असं म्हणतो. मग पहा इथे आहे मेगास्पोर मदर सेल जी डिप्लॉइड असते. या डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल मध्ये मियोसिस होतं, चार सेल बनतात. चार सेल पैकी तीन सेल ज्या असतील त्या डीजनरेट होतील. तीन सेल डीजनरेट झाल्यानंतर एकच सिंगल सेल राहते. जी सिंगल सेल राहते तिला आपण फंक्शनल मेगास्पोर असं म्हणतो. ओके, या फंक्शनल मेगास्पोर पासून बनणार आहे एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक कशी बनेल, ही जी फंक्शनल मेगास्पोर आहे ज्याकडे हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे, हे जे हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे यामध्ये तीन वेळेला मायटोसिस होतो. तीन वेळेला यामध्ये मायटोसिस होणार. ठीक आहे, फर्स्ट मायटोसिस इथे होईल. फर्स्ट मायटोसिस झाल्यानंतर
एक एन दोन न्यूक्लियस बनतील. सेकंड मायटोसिस झाल्यानंतर चार न्यूक्लियस बनतील. थर्ड मायटोसिस झाल्यानंतर चारचे आठ न्यूक्लियस. आठ न्यूक्लियस बनल्यानंतर तीन न्यूक्लियस हे वरच्या बाजूला राहतात, तीन न्यूक्लियस हे खालील मायक्रोपाईलच्या बाजूला राहतील आणि दोन न्यूक्लियस हे मिडलला सेटल होतात. ठीक आहे. आता जे वरचे तीन आहे, जे चलाजाच्या बाजूला तीन न्यूक्लियस जे प्रेझेंट असतात त्यांच्या भोवती वॉल तयार होते. यांच्या भोवती वॉल तयार झाली की यांच्यापासून बनतात तीन अँटीपोडल सेल. ठीक आहे. या झाल्या तीन सेल. ज्या मायक्रोपाईलच्या बाजूला सेल आहेत त्यांच्या भोवती सुद्धा वॉल तयार होते. मिडल सेल जी असेल ती एक सेल असेल आणि दोन बाजूच्या ज्या सेल असतील त्या सिनर्जिड असतील. सिनर्जिड मध्ये फिलिफॉर्म अपॅरेटस असतो, हे आपण डिस्कस केले, जो पोलर ट्यूबला अट्रॅक्ट करतो. एक जो आहे हा मिडल आहे, मिडल एक आहे तो सुद्धा हॅप्लॉइड आहे. त्यानंतर हे दोन पोलर न्यूक्लियस. मग इथे पहा, सेल्स न्यूक्लियस जे असतात ते या पद्धतीने अरेंज होतात की मिडलला दोन पोलर न्यूक्लियस येतील आणि वर तीन सेल राहतील आणि खाली तीन सेल. अशा पद्धतीने ही पोलर न्यूक्लियाची एक सिंगल सेल मध्ये, पोलर न्यूक्लियाची एक सिंगल सेल मध्ये. ठीक आहे. हिला आपण सेकंडरी न्यूक्लियस असं सुद्धा म्हणतो. पण या केसमध्ये इथे तीन अँटीपोडल सेल, खाली तीन सेल्स दिसतात, त्यापैकी दोन सिनर्जिड आणि एक सिंगल एग असतो. या तिघांना एकत्रितपणे एग ऍपरेटस असं म्हणतात. एग ऍपरेटस असं म्हणतात. एक सेल आणि दोन सिनर्जिड यांना एग ऍपरेटस असं म्हणतात. आणि हा जो असेल हा असेल पोलर न्यूक्लियस किंवा याला सेकंडरी न्यूक्लियस असं सुद्धा होतं. आणि याच्या आतमध्ये दोन न्यूक्लियस असतात. आता टोटल न्यूक्लिया किती झाले? टोटल न्यूक्लिया झाले तीन तीन आणि इथे दोन. किती झाले? आठ. एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. सेल्स किती झाल्या? वर तीन, खाली तीन, मायक्रोपाईलला तीन. ठीक आहे. चला झाला तीन, तीन अधिक तीन सहा आणि ही एक सेल सात. सेवन सेल एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार होतो. या सेवन सेल एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चरला आपण एम्ब्रियो सॅक किंवा याला आपण फिमेल गॅमेटोफाइट असं सुद्धा म्हणतो. हे जे एम्ब्रियो सॅक आहे, हे एम्ब्रियो सॅक तुम्हाला ओव्हुल मध्ये या पद्धतीने दिसेल. सेवन सेल एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. ठीक आहे. तर हे झालं डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट, दॅट इज द मेगा स्पोरोजेनेसिस. आता आपण पाहूयात पॉलिनेशन. पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात अँथरवरनं स्टिग्मावर, याला म्हणतो आपण पॉलिनेशन. तर पॉलिनेशन हे एका सेम फ्लॉवर मध्ये पण होऊ शकतं, ज्यामध्ये पोलन ग्रेन्स अँथर वरून स्टिग्मा वर पडतात सेम फ्लॉवर्स. याला म्हणतो आपण ऑटोगॅमी किंवा याला म्हणतो आपण सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनचं एक्झाम्पल बुक मध्ये जे दिलेलं आहे ते आहे पी प्लांट. ज्या वेळेस पोलन ग्रेन अँथर वरन स्टिग्मावर पडतात टू द डिफरंट फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट, म्हणजे एकच प्लांट आहे त्या एका प्लांट वर दोन वेगवेगळ्या टाईपचे फ्लॉवर आहे. दोन वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे एक सपोज मेल फ्लॉवर आहे, दुसरा फिमेल फ्लॉवर आहे, किंवा बायसेक्शुअल फ्लॉवर जरी असतील तरी चालेल. तर ज्यावेळेस एकाच प्लांटच्या एका फ्लॉवरवर पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लॉवरवर पडतात याला आपण जायटेनोगॅमी असं म्हणतो. जायटेनोगॅमी, जायटॉन या शब्दाचा अर्थ आहे नेबरिंग. ज्यावेळेस पोलन ग्रेन सेम प्लांटच्या फ्लॉवरवर ट्रान्सफर होतात, वेगवेगळे फ्लॉवर सेम प्लांटचे जेवढे काही डिफरंट फ्लॉवर आहेत त्यांच्यावर पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात याला म्हणतो आपण जायटेनोगॅमी. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लॉवर्स ऑफ द सेम प्लांट. ठीक आहे. हे जे जायटेनोगॅमी आहे इट इज फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन. आपल्याला वाटेल हे क्रॉस पॉलिनेशन. इट इज फंक्शनली सिमिलर बिकॉज सेम प्लांट आहे, त्याचा एका फ्लॉवरवरनं दुसऱ्या फ्लॉवर पोलन ग्रेन पडतात, मग हे आपल्याला क्रॉस पॉलिनेशन सारखं वाटतं. दो इट इज फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन प्लांट, पण इथे प्लांट जी आहे ती सेमच आहे ना, म्हणून इथे जेनेटिक मेकॅनिझम चेंज होत नाही. दिस इज नॉट रिस्पॉन्स, दिस कॅनॉट ब्रिंग एनी काइंड ऑफ व्हेरिएशन, राईट. दो इट इज फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन इट कॅनॉट ब्रिंग एनी काइंड ऑफ व्हेरिएशन. एक्झाम्पल आहे कुकरबिटा मॅक्सिम. ओके. जायटेनोगॅमीचं एक्झाम्पल आहे कुकरबिटा मॅक्सिम. तिसरं एक्झाम्पल आहे झेनोगॅमी. झेनोगॅमीला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतो. क्रॉस पॉलिनेशन हे मोस्ट प्रेफर्ड वे ऑफ पॉलिनेशन आहे आणि या पॉलिनेशन मुळे इव्होल्युशनला सुद्धा हेल्प होते. व्हॉट इज अ क्रॉस पॉलिनेशन? वेन द पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द टू डिफरंट फ्लॉवर्स ऑफ द सेम स्पीशीज बट टू डिफरंट प्लांट्स. ज्या वेळेस पोलन ग्रेन अँथर वर्ण स्टिग्मावर पडणार आहेत, एका फ्लॉवर कडनं दुसऱ्या फ्लॉवर कडे ट्रान्सफर होणार आहेत आणि हे दोन्ही फ्लॉवर जे आहेत हे दोन वेगवेगळ्या प्लांटचे आहेत, देन यू कॅन कॉल इट ऍज अ झेनोगॅमी. झेनोगॅमीला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतो. ठीक आहे. तीन टाइपचं पॉलिनेशन,
सेल्फ पॉलिनेशन जेंटनोगॅमी ओके दैट इज पॉलिनेशन ऑन द सेम प्लांट आणि झेनोगॅमी पॉलिनेशन इन द टू डिफरंट प्लांट त्याला म्हटलं आपण क्रॉस पॉलिनेशन झेनोगॅमी इज द क्रॉस पॉलिनेशन आता बघूयात आपण एजन्सीज ऑफ पॉलिनेशन एजन्सीज ऑफ पॉलिनेशन मध्ये अबायोटिक एजन्सीज पण आहेत आणि बायोटिक एजन्सीज पण आहेत अबायोटिक एजन्सीज मध्ये सर्वप्रथम जो आहे दिलेला तो आहे एनेमोफिली वेन द पॉलिनेशन अकर्स बाय द विंड विंड द्वारे ज्यावेळेस पॉलिनेशन होतं याला आपण एनेमोफिली असं म्हणतो आता विंड द्वारे पॉलिनेशन होतं म्हणजे पोलन ग्रेन जे असतील ते लार्ज अमाऊंट मध्ये तयार करायला पाहिजे तुम्ही सर्वात पहिले लक्षात ठेवायचं की विंड द्वारे ज्यावेळेस पॉलिनेशन होतं पोलन ग्रेन्स आर प्रोड्युस्ड इन द लार्ज सेकंड पोलन ग्रेन्स लाईट आर लाईट इन वेट पोलन ग्रेन लाईट इन वेट असतात स्टिग्मा जो असेल तो जनरली लॉन्ग असतो स्टिकी असतो कारण पोलन ग्रेनला त्यांना ट्रॅप करायचं ठीक आहे तर हे आपल्याला फीचर्स एनेमोफिली मध्ये दिसतात फ्लावर जो असतात ते इनकॉन्स्पिकस असतात म्हणजे छोटे छोटे फ्लावर असतात अँड दीज फ्लावर्स आर नॉट मच ब्राईटली कलर्ड खूप जास्त ब्राईटली कलर्ड नसतात त्यांच्यामध्ये फ्रॅग्रन्स नसतो कारण जो विंडचं पॉलिनेशन आहे या पॉलिनेशन मध्ये याची आवश्यकता नाही एक्झाम्पल आहे व्हीट राईस कॉर्न राय बार्ली ओट्स पाम यांच्यामध्ये आपल्याला एनेमोफिली म्हणजे विंड द्वारे पॉलिनेशन होताना दिसत ज्यावेळेस पॉलिनेशन वॉटर द्वारे होतं त्याला आपण हायड्रोफिली असं वॉटर द्वारे पॉलिनेशन होण्यासाठी हे जे प्लांट असतात या प्लांटचे जे फ्लोरल पार्ट असतात ते अनवेटेबल असतात कारण ते पाण्यामध्ये वेट व्हायला नको म्हणून ते अनवेटेबल असतात वॉटर द्वारे होणारं जे पॉलिनेशन आहे ते दोन पद्धतीने होऊ शकतं इट कॅन अकर ऍट द सर्फेस ऑफ द वॉटर विच इज कॉल्ड ऍज अ इपी हायड्रोफिली वॉटरच्या सर्फेसला पॉलिनेशन होऊ शकतं किंवा इट कॅन अकर बिलो द सर्फेस ऑफ वॉटर वेन इट अकर्स बिलो द सर्फेस ऑफ वॉटर इट इज कॉल्ड ऍज अ हायपोहायड्रोफिली हायपोहायड्रोफिलस जे फ्लावर असतात किंवा प्लांट्स असतात यांच्यामधले जे पोलन ग्रेन असतात ते थोडेसे वेटने जास्त असतात वॉटरपेक्षा त्यांच्यामध्ये स्टार्च ग्रॅन्युल प्रेझेंट असतात या स्टार्च ग्रॅन्युल मुळे काय होतं पोलन ग्रेन जे असतात ते बिलो द सर्फेस ऑफ वॉटर फ्लोट करतात त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरपेक्षा थोडीशी वाढलेली असते म्हणून ते बिलो द सर्फेस ऑफ वॉटर फ्लोट करतात आणि त्यामुळे यांचं पॉलिनेशन बिलो द सर्फेस ऑफ वॉटर ज्यावेळेस पॉलिनेशन बिलो द सर्फेस ऑफ वॉटर होतं त्याला आपण हायपोहायड्रोफिली असं म्हणतो ज्यावेळेस पॉलिनेशन हे अबोव द सर्फेस ऑफ वॉटर होणार पॉलिनेशन ज्यावेळेस अबोव द सर्फेस ऑफ वॉटर होणार आहे याला आपण इपी हायड्रोफिली असं म्हणतो इपी हायड्रोफिली आपल्याला दिसते व्हॅलिसनेरिया व्हॅलिसनेरिया या प्लांट मध्ये हायपोहायड्रोफिली आपल्याला दिसते झोस्टेरा किंवा सी ग्रास मध्ये जनरली इपी हायड्रोफिलस जे फ्लावर असतात त्यांचे पोलन ग्रेन हे वॉटरवर फ्लोट करतात कारण त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही वॉटर सारखीच असते त्यामुळे ते वॉटरच्या लेवलला फ्लोट करतात यांचे जे स्टिग्मा असतात हे सुद्धा लॉंग आणि कॉइल्ड असतात हे लॉंग आणि कॉइल्ड जे स्टिग्मा असतात ना हे सर्फेस पर्यंत पोहोचतात मॅच्युअर झाल्यानंतर आणि सर्फेस पर्यंत पोहोचल्यानंतर जे काही पॉलिनेशन आहे इथे अचीव होईल ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट द हायड्रोफिली नेक्स्ट एजन्सीज वी आर गोइंग टू डिस्कस इज द बायोटिक एजन्सीज बायोटिक एजन्सीज मध्ये सर्वप्रथम आहे एंटेमोफिली वेन द पॉलिनेशन अकर्स बाय द इन्सेक्ट इन्सेक्टला अट्रॅक्ट करायचं म्हणून फ्लावर जे असतात ते लार्ज साईज मध्ये असतात किंवा जर छोटे फ्लावर असतील तर ते इनफ्लोरोसन्स मध्ये अरेंज होतात एकाच ठिकाणी गुच्छामध्ये अरेंज होतात त्यानंतर हे जे फ्लावर्स असतात ब्राईटली कलर्ड असतात त्यांच्यामध्ये नेक्टर प्रेझेंट असतो ॲरोमा प्रेझेंट असतो फ्रॅग्रन्स प्रेझेंट असतो एक्झाम्पल आहे रोज जास्मिन सेस्ट्रा ऑर्निथोफिलस फ्लावर जे असतात यांचं पॉलिनेशन बर्ड द्वारे होतं याला आपण ऑर्निथोफिली असं म्हणतो बर्ड द्वारे ज्यावेळेस पॉलिनेशन होतो त्यावेळेस फ्लावरची साईज ही जनरली बॉटलच्या शेपची असते किंवा फ्लावर जे असतात ते लार्ज साईजचे असतात त्यांच्यामध्ये नेक्टर प्रेझेंट असतो पण त्यांना फ्रॅग्रन्स नसतो कारण बर्ड जे असतात त्यांना जनरली स्मेल येत नाही ठीक आहे अट्रॅक्टिव्ह असतात फ्लावर्स ब्राईटली कलर्ड असतात पण त्यामध्ये फ्रॅग्रन्स नसतो नेक्टर प्रेझेंट असतो एक्झाम्पल इज बॉम्बॅक्स दुसरं एक्झाम्पल आहे कॅलिस्टेमन कॅलिस्टेमनला बॉटल ब्रश असं सुद्धा आपण म्हणतो तिसरं एक्झाम्पल आहे प्युटिया पुढे आहे चिरेप्टेरोफिली ज्यावेळेस पॉलिनेशन बॅट्स द्वारे होतो याला आपण चिरेप्टेरोफिली असं असे फ्लावर चिरेप्टेरोफिलस फ्लावर असतात एक्झाम्पल आहे अँथोसिफॅलस
ज्याला कदंब ट्री असं म्हणतात. दुसरा आहे ॲडेन्सुनिया ज्याला बाओबाब ट्री असं आपण म्हणतो. आणि तिसरं एक्झाम्पल आहे कायगेलिया ज्याला आपण सॉजेस ट्री असं म्हणतो. हे जे फ्लावर्स असतात ना हे रात्रीच्या वेळेस ओपन होतात बिकॉज बॅट्स आर नॉक्टर्नल इन देअर हॅबिट, राईट. आणि हे जे फ्लावर असतात खूप अमाऊंट मध्ये नेक्टर तयार करतात. कोपियस अमाऊंट ऑफ नेक्टर इज प्रोड्यूस बाय दिस फ्लावर्स टू अट्रॅक्ट द बॅट्स. आणि मग बॅट्स जे असतील हे नेक्टर खाण्यासाठी येतील आणि त्यांच्या माउथला हे पोलन ग्रेन चिटकतील. आणि हे पोलन ग्रेन एका बॅट द्वारे एका फ्लावर द्वारे दुसऱ्या फ्लावर कडे ट्रान्सफर होते. सो दिस इज ऑल अबाउट द एजन्सीज ऑफ द पॉलिनेशन. आता बघूयात आपण पॉलिनेशन जे आहे ते क्रॉस पॉलिनेशन जर असेल तर ते जास्त फेवर असतं का. इव्होल्युशन मध्ये क्रॉस पॉलिनेशनला इम्पॉर्टन्स आहे. सेल्फ पॉलिनेशनने व्हेरिएशन फॉर्म होत नाहीत, क्रॉस पॉलिनेशनने व्हेरिएशन फॉर्म होतात. म्हणून मेजॉरिटी ऑफ जे फ्लावर असतात त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन हे प्रेफर केलं जातं. क्रॉस पॉलिनेशन वाढावं म्हणून काही आउट ब्रिडिंग डिव्हायसेस प्लांट मध्ये डेव्हलप झाल्यात. इव्होल्युशन मध्ये काही आउट ब्रिडिंग डिव्हायसेस डेव्हलप झालेत. आउट ब्रिडिंग म्हणजे क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन फेवर व्हावं म्हणून काही डिव्हायसेस काही मेकॅनिझम्स प्लांट मध्ये डेव्हलप झालेत. हे मेकॅनिझम होते. पहिला आहे युनिसेक्शुअलिटी किंवा याला आपण डायोइशिझम असं म्हणतो. युनिसेक्शुअलिटी डायोइशिझम म्हणजे फ्लावर्स जे असतात ते इदर मेल असतात किंवा फिमेल असतात. म्हणजे प्लांट्स वर येणारे फ्लावर हे मेल असतात किंवा फिमेल असतात याला म्हणतो आपण युनिसेक्शुअलिटी. यामध्ये बघा डायोइशियस डायोशियस प्लांट. डायोशियस म्हणजे मेल आणि फिमेल प्लांट वेगवेगळे असलेले मलबेरी आणि पपया. मोनोइशियसचं एक्झाम्पल आहे मिक्स. पुढे आहे डायकोगॅमी. डायकोगॅमी मध्ये फ्लावर हे बायसेक्शुअल असेल परंतु कधी कधी स्टिग्मा हा स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी वाला पार्ट म्हणजे गायनोइशियम हा अगोदर मॅच्युअर होतो परंतु अँथर मॅच्युअर होतो. जर अँथर मॅच्युअर नाही झाला आणि गायनोइशियम हा अगोदर मॅच्युअर झाला तर याला आपण प्रोटोगायनी असं म्हणतो. यामुळे काय होईल अँथरच्या आतमधले पोलन ग्रेन मॅच्युअर नसतील परंतु हा गायनोइशियम मॅच्युअर झाला तर या गायनोइशियमला दुसऱ्या फ्लावरकडनं पोलन ग्रेन रिसीव्ह करावे लागते कारण याचे पोलन ग्रेन मॅच्युअर नाही. तर या केसमध्ये क्रॉस पॉलिनेशन हे फेवर. ठीक आहे, हे आपण डिटेलमध्ये आपल्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलेलं आहे. प्रोटोगायनीचं एक्झाम्पल आहे ग्लोरियोसा. काही वेळेस अँड्रोइशियम अगोदर मॅच्युअर होतो, अँथरमध्ये पोलन ग्रेन अगोदर बनतात परंतु गायनोइशियम मॅच्युअर नसतो. यामुळे काय होईल पोलन ग्रेन जे असतील ते या फ्लावरकडनं दुसऱ्या फ्लावरकडे ट्रान्सफर होतील. ठीक आहे, आणि मग क्रॉस पॉलिनेशन होईल. प्रोटँड्री, आणि ज्यावेळेस अँड्रोइशियम हा अगोदर मॅच्युअर होतो याला आपण प्रोटँड्री असं म्हणतो. एक्झाम्पल आहे प्रोटँड्रीचं डिस्क फ्लोरेट्स ऑफ द सनफ्लावर. प्रोटँड्रीचं एक्झाम्पल आहे डिस्क फ्लोरेट्स ऑफ द सनफ्लावर. पुढे आहे प्रीपोटेन्सी. दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन जे असतात ते लवकर लवकर जर्मिनेट होतात त्यावेळेस त्याला प्रीपोटेन्सी असं म्हणतात. सो पोलन ग्रेन फ्रॉम द अदर फ्लावर्स जर्मिनेट रॅपिडली. दुसऱ्या फ्लावरचे जे पोलन ग्रेन असतात ते जर स्टिग्मावर पडले तर ते फास्ट जर्मिनेट होते असं एक मेकॅनिझम प्लांटमध्ये डेव्हलप झालेलं असतं. एक्झाम्पल आहे याला ऍपल. ठीक आहे, सो प्रीपोटेन्सी इज द वे इन विच द पोलन ग्रेन फ्रॉम द अदर फ्लावर्स जर्मिनेट रॅपिडली. एक्झाम्पल इज द ऍपल. नेक्स्ट इज हेटेरोस्टाईल. हेटेरोस्टाईलीमध्ये जे फ्लावर बनतात त्या फ्लावर मध्ये जनरली स्टाईल जी असेल ती लॉंगर असेल. स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी वाला पार्ट. ठीक आहे, तर स्टिग्मा जो असेल हा उंचावर असेल आणि अँथर जे असतील ते लोअर साईडला असतील. यामुळे काय होईल पोलन ग्रेन या स्टिग्म्यावर पडण्याचे चान्सेस कमी आहेत. पोलन ग्रेन या स्टिग्म्यावर पडण्याचे चान्सेस कमी आहेत आणि त्यामुळे इथे सेल्फ पॉलिनेशन होण्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे, याला म्हणतो आपण हेटेरोस्टाईली. ठीक आहे, किंवा काही वेळेस हे जे अँथर असतात हे खूप जास्त लॉंगर असू शकतात किंवा खूप जास्त शॉर्टर असू शकतात. इथे या केसमध्ये शॉर्टर असू शकतात. काही फ्लावर्स जे आहेत त्यामध्ये किंवा काही प्लांट जे आहेत त्या प्लांटमध्ये वेगवेगळ्या लेंथ वाले स्टाईल्स आणि वेगवेगळ्या लेंथ वाले अँथर दिसून येतात. वेगवेगळ्या लेंथ वाले अँड्रोइशियम आणि वेगवेगळ्या लेंथ वाले गायनोइशियम दिसून येतात. ठीक आहे, याला म्हणतात हेटेरोस्टाईली. जर स्टाईलची लेंथ वेगवेगळी असेल तर याला हेटेरोस्टाईली असं म्हणतात. आणि अँथर जो असेल त्याचा जो फिलामेंट आहे त्याची लेंथ कमी जास्त असेल तर याला हेटेरो अँथी असं म्हणतात. लक्षात घ्या, हेटेरोस्टाईली आणि दुसरा वर्ड मी सांगितला हेटेरो अँथी.
हेटेरोस्टायली और हेटेरोएन्थी, याला हेटेरोमॉर्फी असं म्हणतात. आणि या हेटेरोमॉर्फी मुळे काय होतं, सेल्फ पॉलिनेशन अवॉइड. ठीक आहे, एक्झाम्पल इज प्रायम्युला और द प्रिमरोज. या प्रायम्युला किंवा प्रिमरोज च्या प्लांट मध्ये वेगवेगळ्या टाईपचे फ्लावर दिसतात, ज्यामध्ये स्टाईलची लेंथ किंवा फिलामेंटची लेंथ ही कमी जास्त असते. अशाच प्रकारचं एक मेकॅनिझम आहे, याला हर्कोगॅमी असं म्हणतात. हर्कोगॅमी मध्ये अ मेकॅनिकल डिव्हाइस और अ फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट, अँड दिस फिजिकल बॅरियर और द मेकॅनिकल डिव्हाइस प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. याच्यासाठी पुन्हा एक एक्झाम्पल दिलंय की कॅलोट्रॉपिस नावाचा जो फ्लावर आहे, या फ्लावर मध्ये स्टिग्मा जो आहे तो अँथरच्या वर सिच्युएट केलेला, अँथर पासून उंचावर आहे, त्यामुळे काय होईल, पोलन ग्रेन या स्टिग्मावर पडणार नाही आणि पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन होण्याचे चान्सेस कमी राहतील आणि क्रॉस पॉलिनेशन होण्याचे चान्सेस जास्त राहतील. सो कॅलोट्रॉपिस इज द एक्झाम्पल, इथे दिलेलं एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस इन विच द स्टिग्मा इज पोझिशन अबोव द अँथर. या मेकॅनिझमला आपण हर्कोगॅमी असं म्हणतो. पुढचं जे मेकॅनिझम आहे त्याला म्हणतात सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी किंवा सेल्फ स्टरिलिटी. सेल्फ स्टरिलिटी हे असं मेकॅनिझम आहे ज्यामध्ये अँथर आणि स्टिग्मा दोघेही एकाच वेळेला मॅच्युअर होतील, परंतु या अँथरचे पोलन ग्रेन स्टिग्म्यावर पडल्यानंतर ते जर्मिनेट होणार नाही. म्हणजे स्वतःच्याच फ्लावरचे पोलन ग्रेन ज्यावेळेस स्टिग्म्यावर पडत आहेत ते जर्मिनेट होण्याचे चान्सेस कमी आहेत, याला आपण सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी किंवा सेल्फ स्टरिलिटी असं म्हणतो. कळालं, एक्झाम्पल लक्षात ठेवा, टोबॅको अँथिया. एक्झाम्पल्स इथे खूप इम्पॉर्टंट आहेत. या वन शॉट रिव्हिजनचं इम्पॉर्टन्स हे आहे की इथे मी सर्व एक्झाम्पल्स कव्हर केले बुकमध्ये, मॅक्सिमम एक्झाम्पल्स कव्हर केले. हे पीपीटी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. ठीक आहे, तर यावर एखादा एमसीक्यू असू शकतो आउटब्रीडिंग डिव्हायसेसवर, युनिसेक्शुअलिटी, डायकोगॅमी, प्रोटँड्री, प्रोटोगायनी, प्रीपोटेन्सी, हेटेरोस्टायली, हर्कोगॅमी, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. याचा डिटेल मध्ये व्हिडिओ सुद्धा आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर कोणाला यामध्ये इश्यू असेल तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. आता आपण पाहणार आहोत पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता पोलन पिस्टिल इंटरॅक्शन काय, स्टिग्मावर पोलन ग्रेन पडतो बरोबर. हा आहे सपोज स्टिग्म, ही आहे स्टाईल आणि स्टाईलच्या खाली आहे ओवल. स्टिग्म्यावर पोलन ग्रेन पडल्यानंतर तो पोलन ग्रेन जो आहे तो पोलन ट्यूब फॉर्म करणार. पोलन ग्रेन हा अँथरवरनं स्टिग्मावर पडतो, त्यानंतर तो पोलन ट्यूब फॉर्म करतो आणि पोलन ट्यूब फॉर्म झाल्यानंतर पुढे होणार आहे फर्टिलायझेशन. तर पोलन ग्रेन ट्रान्सफर होण्यापासून फर्टिलायझेशन होण्यापर्यंत ज्या ज्या काही प्रोसेस होतात त्यांना म्हणतो आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आर द इंटरॅक्शन फ्रॉम द पॉलिनेशन टू द फर्टिलायझेशन. या पॉलिनेशन पासून फर्टिलायझेशन पर्यंत किंवा पॉलिनेशन पासून जोपर्यंत पोलन ट्यूब या सिनर्जीड मधनं एंटर करत नाही ओव्हुलच्या, तोपर्यंत ज्या ज्या प्रोसेस होतात त्या सर्वांना आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हणतो. लक्षात घ्या, आणि हे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन जे आहे यामुळेच फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार आहे आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे, तर मग बघा एंट्री ऑफ पोलर ट्यूब इन टू द ओव्युल जो आहे त्या ओव्युल मध्ये पोलर ट्यूब कुठन एंट्री करेल. पोलर ट्यूब जी आहे ती एंट्री करू शकते ओव्युल मध्ये. सपोज हा इथे ओव्युल जर आपण ड्रॉ केला असा, ठीक आहे, जर हा असा ओव्युल असेल तर या ओव्युल मध्ये पोलर ट्यूब जी असेल ती एंट्री करू शकते या पॉइंट पासून. या पण पोलर ट्यूब जी असेल ती जनरली इथनं एंट्री करते. हा वाला जो पॉइंट असतो याला आपण म्हणतो मायक्रोपाईल, मायक्रोपाइलर एट, किंवा पोलन ट्यूब ही चलाजा मधनं एंट्री करू शकते किंवा पोलन ट्यूब ही इंटेग्युमेंट मधनं सुद्धा एंट्री करू शकते. म्हणजेच पोलन ट्यूबने जर मायक्रोपाईल द्वारे एंट्री केली, सो हियर बघा पोलन ट्यूब हॅज एंटर्ड थ्रू द मायक्रोपाईल. पोलन ट्यूब ज्या वेळेस मायक्रोपाईल द्वारे एंट्री करते याला आपण पोरोगॅमी असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ऍज अ पोरोगॅमी. यावर एमसीक्यू असतात, लक्षात घ्या. वेन द पोलन ट्यूब इज एंटरिंग थ्रू द मायक्रोपाईल इट इज कॉल्ड ऍज अ पोरोगॅमी. When the pollen tube is entering through the chalaza, जर चलाजा ब्रेक असेल आणि जर याद्वारे पोलन ट्यूबने एंट्री केली तर याला चलाजोगॅमी असं आपण म्हणतो. आणि जर पोलन ट्यूबने कोणत्याही इंटेग्युमेंट द्वारे एंट्री केली तर याला मेझोगॅमी असं म्हणतो. ठीक आहे, सो इंटेग्युमेंट द्वारे जर एंट्री झाली तर याला मेझोगॅमी असं म्हणतात. आता पोरोगॅमी असेल, चलाजोगॅमी असेल किंवा मेझोगॅमी असेल, पोलन ट्यूब विल ऑलवेज एंटर थ्रू वन ऑफ द सिनर्जिड. तुम्ही इथे लक्ष द्या या फिगरमध्ये, पोरोगॅमी असेल तरी पोलन ट्यूब जी आहे तिला तिची सिनर्जिड कडेच चालली आहे. मी चलाजोगॅमी असेल तरी सिनर्जिड कडेच गेली आहे. मेझोगॅमी असेल तरी ती सिनर्जिड कडेच गेली.
जे थ्रू वन ऑफ द सिनर्जिड द पोलन ट्यूब इज गोइंग टू एंटर इन टू द एम्ब्रियो सैक, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सो इट कॅन बी पोरोगॅमी वेन द पोलन ट्यूब एंटर्स थ्रू द मायक्रोपाइल, चलाजोगॅमी वेन इट इज एंटरिंग थ्रू द चलाजा, अँड बेझोगॅमी वेन इट इज एंटरिंग थ्रू द इंटेग्युमेंट. असं कोणत्याही वेने जरी एंट्री केली असेल तरी पोलन ट्यूब विल ऑलवेज गेट एंटर्ड इन टू द एम्ब्रियो सॅक थ्रू वन ऑफ द सिनर्जिड ओनली, हे लक्षात ठेवा. पुढे, पोलन ट्यूबने सिनर्जिड द्वारे एंट्री केल्यानंतर फर्टिलायझेशन होणार. या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. डबल फर्टिलायझेशन इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द एंजियोस्पर्म. जी पोलन ट्यूब बनलेली असते, सपोज आता इथे पोलन ग्रेन पडलाय, पोलन ग्रेन जो असेल तो न्यूट्रियंट ऍब्सॉर्ब करेल, न्यूट्रियंट ऍब्सॉर्ब केल्यामुळे पोलन ट्यूब इथे बनणार आहे. ही पोलन ट्यूब एखाद्या जम पोर मधनं बाहेर येईल. बाहेर आल्यानंतर ही जी पोलन ट्यूब असेल, या पोलन ट्यूब मध्ये सर्वात पुढे इथे असणारे मेल न्यूक्लियस, सर्वात पुढे इथे असणारे ट्यूब न्यूक्लियस, ट्यूब न्यूक्लियसच्या मागे इथे असणारे दोन मेल न्यूक्लिया, ठीक आहे, हे दोन मेल न्यूक्लिया असणारे, हा असणारे ट्यूब न्यूक्लियस. या ट्यूब न्यूक्लियसला हा सिनर्जिड जो आहे तो अट्रॅक्ट होतो. ठीक आहे, मग हा जो ट्यूब न्यूक्लियस आहे या सिनर्जिड जवळ जाईल. सिनर्जिड मध्ये असलेलं वॉटर किंवा मॉइश्चर कंटेंट हा जो ट्यूब न्यूक्लियस आहे हा ऍब्सॉर्ब करतो, आणि ऍब्सॉर्ब केल्यामुळे ट्यूब न्यूक्लियस आणि पोलर ट्यूब इथे बस्ट होतो. ट्यूब न्यूक्लियस आणि पोलर ट्यूब जी आहे ती इथे सिनर्जिडच्या जवळ बस्ट होते, आणि मग हा जो फर्स्ट मेल गॅमेट आहे तो आतमध्ये रिलीज होतो. फर्स्ट मेल गॅमेट आहे तो या एग बरोबर फ्युजन करणार. फर्स्ट मेल गॅमेट एगचं एग बरोबर फ्युजन करतो, आणि एग बरोबर फ्युजन करून इथे फर्स्ट फर्टिलायझेशन इज कम्प्लिटेड. या फर्स्ट फर्टिलायझेशनला आपण म्हणतो सिंगॅमी. सो सिंगॅमी इज द फर्स्ट फर्टिलायझेशन. यामध्ये एग आणि मेल गॅमेट सेल जे असतात ते एकत्रित येतात एन प्लस एन. त्यानंतर पहा इथे हा जो दुसरा मेल गॅमेट आहे, यापैकी दोन मेल गॅमेट आहे, यापैकी दुसरा जो मेल गॅमेट आहे हा या इथे जो पोलर न्यूक्लिया होता त्या पोलर न्यूक्लिया बरोबर फ्युजन करणार. पोलर न्यूक्लिया बरोबर तो ज्यावेळेस फ्युजन करेल त्यावेळेस याला म्हणतो आपण ट्रिपल फ्युजन. याला म्हणणार आपण ट्रिपल फ्युजन, कारण इथे तीन न्यूक्लियस, मेल गॅमेटचा एक न्यूक्लियस, दोन न्यूक्लियस जे सेकंडरी न्यूक्लियस मध्ये आहेत ते असे तीन न्यूक्लियस इथे एकत्रित येतात. या प्रोसेसला आपण ट्रिपल फ्युजन असं म्हणतो. ट्रिपल फ्युजन पासून जो प्रोडक्ट बनतो त्याला म्हणतो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. लक्षात घ्या, याला म्हणतो आपण ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. हा जो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असतो हा 3N आहे, आणि याच्यापासूनच बनणार आहे एंडोस्पर्म. काय बनणार आहे याच्यापासून? एंडोस्पर्म. ओके, आणि एंडोस्पर्म कसा असेल? मग 3N असेल. ठीक आहे, आणि इथे बघा जे सिंगॅमी आहे या सिंगॅमी पासून जो प्रोडक्ट मिळतो त्याला म्हणतो आपण झायगोट. ठीक आहे, झायगोट जो असेल हा 2N असेल, आणि झायगोट पासूनच नंतर पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर बनणार आहे एम्ब्रियो. गॉट दिस? आणि इथे दोन वेळेस फर्टिलायझेशन होतं. फर्स्ट फर्टिलायझेशन इज द सिंगॅमी अँड सेकंड फर्टिलायझेशन इज द फॉर्मेशन ऑफ द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस दॅट इज गोइंग टू डेव्हलप इन टू द एंडोस्पर्म. सो दिस इज द सेकंड फर्टिलायझेशन. गॉट दिस? हे झाले इथे दोन फर्टिलायझेशन, म्हणून याला डबल फर्टिलायझेशन असं. हे डबल फर्टिलायझेशन इज द फीचर ऑफ द एंजियोस्पर्म. आणि या डबल फर्टिलायझेशन मध्ये जो एंडोस्पर्म बनणार आहे तो एंडोस्पर्म या एम्ब्रियोला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो, त्यामुळे एंजियोस्पर्मिक सीड जे असतात यांची व्हायबिलिटी ही जास्त असते. आता बघूया आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. मला माहिती आहे की झायगोट जो आहे त्याच्यापासून एम्ब्रियो बनणार आहे, आणि जो एंडोस्पर्म आहे तो बनणार आहे ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून. या TN न्यूक्लियस पासून एंडोस्पर्म बनणार. सो एंडोस्पर्म फॉर्मेशन पाहूयात. एंडोस्पर्म जे आहे हे तीन पद्धतीने बनू शकतं. तीन टाईपचा एंडोस्पर्म असतात. पहिला टाईपचा आहे न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म, दुसऱ्या टाईपचा आहे न्यू सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म, तिसऱ्या टाईपचा आहे एलोबियल एंडोस्पर्म. न्यूक्लियर टाईपचा एंडोस्पर्म जो आहे तो मोस्ट कॉमन टाईपचा एंडोस्पर्म आहे, आणि जवळजवळ 161 फॅमिलीज मध्ये या टाइपचे एंडोस्पर्म फॉर्मेशन आपल्याला दिसतं. आता न्यूक्लियर एंडोस्पर्म काय? न्यूक्लियर एंडोस्पर्म मध्ये काय होतं? हा जो एंडोस्पर्म आहे, सपोज हा एंडोस्पर्म असणार आहे, एंडोस्पर्मच्या आतमध्ये 3N न्यूक्लियस असतो, बरोबर. हा जो 3N न्यूक्लियस असतो या 3N न्यूक्लियस मध्ये खूप वेळेस डिव्हिजन होणार. खूप वेळेस डिव्हिजन झालं तर बघा हा ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, 3N आहे. या 3N मध्ये खूप वेळेस डिव्हिजन होणार, खूप वेळेस डिव्हिजन होणार, आणि सगळे न्यूक्लिया सर्व न्यूक्लिया असे पेरीफेरीला अरेंज होणार.
न्यूक्लियर पेरिफेरीला अरेंज होणार आणि त्यांच्या मध्ये एक इथे व्हॅक्युअल फॉर्म होतं. बघा इथे व्हॅक्युअल बनलाय, सर्व न्यूक्लिया हे पेरिफेरीला अरेंज झालेले आहेत आणि मग नंतर या न्यूक्लियसच्या भोवती नंतर वॉल तयार होते. अशा टाइपचं जे एंडोस्पर्म असतं ज्यामध्ये सर्व सर्वात पहिले न्यूक्लियर डिव्हिजन कम्प्लीट होतात, न्यूक्लियर डिव्हिजन कम्प्लीट होऊन न्यूक्लिया पेरिफेरीला अरेंज होतात आणि मध्ये एक व्हॅक्युअल फॉर्म होतं. अशा प्रकारचं जे न्यू एंडोस्पर्म असतो याला न्यूक्लियर टाईपचा एंडोस्पर्म असं म्हणतात. हा मोस्ट कॉमन टाईपचा एंडोस्पर्म आहे. व्हीट असेल, सनफ्लावर असेल, कोकोनट असेल. कोकोनटचं वॉटर स्पेसिफिकली सांगेन मी की कोकोनट मध्ये जे वॉटर आहे ते न्यूक्लियर टाईपचा एंडोस्पर्म आहे. पण कोकोनटचा जो व्हाईट पार्ट आहे, व्हाईट पार्ट आहे तो सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म आहे. दुसऱ्या टाईपचा जो एंडोस्पर्म आहे तो सेल्युलर आहे. सेल्युलर टाईपच्या एंडोस्पर्म मध्ये जो ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस असतो तो ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस जो 3N आहे, सपोज हा 3N आहे, हा 3N ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस, याच्यामध्ये पहिले दोन न्यूक्लियस फॉर्म होतात. याचा फर्स्ट मायटोसिस होतो, दोन न्यूक्लियस फॉर्म होतात. दोन न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर याच्या भोवती वॉल तयार होते, ट्रान्सवर्स वॉल तयार होते. ट्रान्सवर्स वॉल तयार झाला, वॉल तयार झाल्यानंतर एक छोटी सेल मिळते, एक मोठी सेल मिळते. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये यांच्यामध्ये ट्रान्सवर्स वॉल तयार होते आणि एक छोटी सेल मिळते, एक मोठी सेल मिळते. इथे दोन सेल बनल्या, या दोन याच्या दोन सेल बनलेल्या आहेत. या सेल मध्ये मग डिव्हिजन होणार. ठीक आहे, इथे एक वॉल बनली, इथे एक सेल बनली, इथे एक सेल बनली, अशा दोन सेल बनल्या. या दोन्ही सेल यांच्यामध्ये पुन्हा डिव्हिजन होणार आहे, पुन्हा डिव्हिजन होणार आहे. बघा ही एक सेल बनली, ही एक सेल बनली आणि मग इथे यांच्यामध्ये पुन्हा डिव्हिजन होणार आहे. पुन्हा इथे बघा खूप साऱ्या सेल्स पडतात आणि या सेलच्या भोवती इमिजिएटली वॉल तयार होतात. म्हणजे सेल्युलर मध्ये काय होतं, सेल्युलर मध्ये जी जो जो ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस असतो त्या ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस मध्ये दोन सेल बनतात. या दोन्ही सेल मध्ये एक छोटी एक मोठी असू शकते किंवा या दोन्ही सारख्या साईजच्या पण असू शकतात. लक्षात घ्या, या दोन्ही कशा असू शकतात, सारख्या साईजच्या पण असू शकतात. या ज्या दोन सेल बनलेल्या आहेत ना, या दोन सेल मध्ये पुन्हा डिव्हिजन होणार, पुन्हा डिव्हिजन होणार. इथे दोन सेल बनल्या, पुन्हा यांच्यामध्ये डिव्हिजन होणार आहे, पुन्हा यांच्यामध्ये डिव्हिजन होणार आहे. डिव्हिजन होऊन खूप साऱ्या सेल्स बनतात. जे सिम्पली मी लक्षात घ्या की ज्यावेळेस न्यूक्लियस डिवाइड होतो आणि न्यूक्लियस डिव्हिजन, न्यूक्लियर डिव्हिजन इज इमिजिएटली फॉलोड बाय द वॉल फॉर्मेशन, देन इट इज कॉल्ड अ सेल्युलर टाइप ऑफ एंडोस्पर्म. सेल्युलर टाइप ऑफ एंडोस्पर्म इज फाउंड इन अराउंड 72 फॅमिलीज. बाल्सम, पेटुनिया, एडोक्झा हे तसे आहेत एक्झाम्पल. पुढच्या टाईपचा जो आहे त्याला हेलोबियल टाइप ऑफ एंडोस्पर्म असं आपण म्हणतो. हेलोबियल टाइप मध्ये पुन्हा जो ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस असेल याचं डिव्हिजन होईल. डिव्हिजन झाल्यानंतर एक छोटी सेल बनेल आणि एक मोठी सेल बनेल. जसं मी इकडे सांगितलं होतं, ऍक्च्युली इथे दोन्ही टाईपच्या सेल या सिमिलर साईजच्या असतात आणि मग यांच्यामध्ये जेवढ्या सेल्स बनतील ना त्या सेल्स इथे अक्युमुलेट होत राहतील आणि मग हा जो बनलेला एंडोस्पर्म असतो याला सेल्युलर असं आपण म्हणतो. हेलोबियल मध्ये काय होतं, हेलोबियल मध्ये एक छोटी सेल बनते, एक मोठी सेल बनते. जी छोटी सेल असते ती चलाजाच्या बाजूला अरेंज असते आणि दुसरी जी लार्ज सेल असते ती मायक्रोपाइलच्या साईडला अरेंज असते. हे झालं फर्स्ट टाईपचं डिव्हिजन जे तुम्हाला सेल्युलर सारखं दिसतंय. ठीक आहे, हेलोबियल टाइपचं एंडोस्पर्म जे असतं यामध्ये पहिली डिव्हिजन ही सेल्युलर टाईपची असते आणि त्यानंतर होणारं डिव्हिजन हे न्यूक्लियर टाईपचं असतं. हेलोबियल मध्ये पहिल्या टाईपचं डिव्हिजन हे सेल्युलर असतं, दुसऱ्या टाईपचं डिव्हिजन हे न्यूक्लियर असतं. म्हणून हेलोबियल टाईपचा जो एंडोस्पर्म आहे याला इंटरमिजिएट टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हणतो. ओके, यामध्ये जो ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे याचं डिव्हिजन होऊन एक छोटी सेल बनेल, तिला चलाजल सेल म्हणतो. मोठी सेल बनेल जी मायक्रोपायलर सेल असेल. हे जे असेल डिव्हिजन याला म्हणू आपण, हे मिमिक करते कशाला, सेल्युलर डिव्हिजनला. आणि मग सेल्युलर डिव्हिजन झाल्यानंतर हा जो न्यूक्लियस आहे, हा जो न्यूक्लियस आहे, हे दोन्ही न्यूक्लियस आता न्यूक्लियर टाईपने डिवाइड होणार. न्यूक्लियर टाईपने डिवाइड होणार म्हणजे इथे फक्त न्यूक्लियर डिव्हिजन होणार, इथे पण न्यूक्लियर डिव्हिजन होणार. मग व्हॅक्युअल फॉर्मेशन होणार मध्ये आणि मग त्याच्या भोवती जे न्यूक्लियस बनलेले आहेत त्यांच्या भोवती वॉल फॉर्मेशन. So, hellobial type of endosperm is the type of endosperm in which the first division is the cellular and all other remaining divisions are the nuclear. म्हणजे सेल्युलर प्लस न्यूक्लियर अशा टाईपचं हे डिव्हिजन आहे, म्हणून याला हेलोबियल टाईप ऑफ डिव्हिजन असं म्हणतात. इट इज इंटरमिजिएट टाईप. इट इज फाउंड इन द ऑर्डर ऑफ द हेलोबियल्स ऑफ द मोनोकॉटिलेडॉन्स. हेलोबी सिरीज ऑफ जे मोनोकॉटिलेडॉन आहेत यांच्यामध्ये आपल्याला हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म फॉर्मेशन दिसतं. ठीक आहे, मग न्यूक्लियर एंडोस्पर्म मध्ये काय होतं, न्यूक्लियर एंडोस्पर्म मध्ये न्यूक्लियस कंटिन्युअसली डिवाइड होतो, त्यांच्या मध्ये व्हॅक्युअल फॉर्मेशन होतं, न्यूक्लियस अरेंज होतात आणि मग त्यांच्या नंतर वॉल फॉर्मेशन होतं. दुसऱ्या टाईपचं सेल्युलर आहे, सेल्युलर मध्ये न्यूक्लियर डिव्हिजन इज इमिजिएटली फॉलोड बाय द वॉल फॉर्मेशन. ठीक आहे,
तिसरा टाईपचा आहे हेलोबियल. हेलोबियल मध्ये सेल्युलर डिव्हिजन अकर्स फर्स्ट, देन द न्यूक्लियस इन ईच सेल अंडरगोज द न्यूक्लियर डिव्हिजन. ओके, हे झालं हेलोबियल सिरीज किंवा हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म. आता बघूयात आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो मोनोकॉट आणि डायकॉट यांच्यामध्ये सेम असते. यामध्ये मी एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी इम्पल्स वर अपलोड केलेला आहे, यामध्ये जर कोणाला डाऊट असतील तर तुम्ही हे व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. यामध्ये बघा, जो मायक्रोपाइलच्या बाजूला बनलेला एक सेल असतो, एक सेलचं फर्टिलायझेशन होतो, बरोबर, एक सेलचं फर्टिलायझेशन करतो मेल गॅमेट. फर्टिलायझेशन केल्यानंतर याच्यापासून बनणार आहे डिप्लॉइड झायगोट. हा जो डिप्लॉइड झायगोट आहे, या डिप्लॉइड झायगोट मध्ये होणार आहे डिव्हिजन. डिप्लॉइड झायगोट मध्ये दोन एक डिव्हिजन होईल. डिव्हिजन झाल्यानंतर एक छोटी सेल बनेल आणि एक मोठी सेल बनेल. ही जी मोठी सेल बनते दिसते आपल्याला, ही मोठी सेल प्रेझेंट असते मायक्रोपाइलच्या. सपोज हा ओव्ह्युल आहे, तर ओव्ह्युलचा हा जो एंड असेल हा मायक्रोपाइलर एंड असेल. या मायक्रोपाइलर एंडला इथे ही जी सेल दिसते तुम्हाला, इथे झायगोट फॉर्म होणार, बरोबर. हा जो झायगोट आहे हा डिवाइड होणार, झायगोट पासून दोन सेल बनणार. जी खालची सेल असणार ही मायक्रोपाइलच्या बाजूची, हिला म्हणतो आपण सस्पेन्सर इनिशियल सेल. म्हणून इथे लक्षात घ्या, फिगर मी त्यासाठी ड्रॉ केली इथे. ही जी सेल असेल ही सस्पेन्सर इनिशियल सेल असेल, आणि याच्या वरची जी सेल असेल ना ही एम्ब्रियोनल इनिशियल सेल असणार. म्हणजे एम्ब्रियो जो असणार तो या डायरेक्शनला, या वरच्या डायरेक्शनला, चलाजाच्या डायरेक्शनला बनणार आहे, आणि सस्पेन्सर सेल जी आहे ती मायक्रोपाइलच्या डायरेक्शनला बनणार. सस्पेन्सर सेल जी असेल ही लार्ज असते साईज मध्ये, एम्ब्रियोनल सेल ही साईज छोटी असते साईज मध्ये. आणि मग इथे दोन सेलवाली स्टेज बनते, या दोन सेलवाल्या स्टेजला आपण प्रो एम्ब्रियो असं म्हणतो. मग इथे ही जी सस्पेन्सर इनिशियल सेल आहे ही जवळजवळ 6 ते 7 सेल्स फॉर्म करते. सस्पेन्सर इनिशियल सेल जी आहे ही ट्रान्सवर्सली डिवाइड होणार आहे, ही जवळजवळ 6 ते 7 सेल्स तयार करते. आणि सस्पेन्सर सेल जी आहे ही डिवाइड होऊन या एम्ब्रियोला पुश करणार आहे. कशामध्ये पुश करणार आहे? या एंडोस्पर्म मध्ये पुश करणार आहे. नेहमी लक्षात घ्या, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट ही एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंटच्या नंतर होते, किंवा एंडोस्पर्मची काही ठराविक अमाऊंट मध्ये डेव्हलपमेंट झाल्यानंतर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. कारण एम्ब्रियोला न्यूट्रिशन पाहिजे असतं एंडोस्पर्म, कळलं. मग ही जी सस्पेन्सर सेल असेल ही ट्रान्सवर्सली डिवाइड होईल, आणि ही जी एम्ब्रियोनल इनिशियल सेल आहे, एम्ब्रियोनल इनिशियल सेल ही सुद्धा डिवाइड होणार आहे. मग ही ज्यावेळेस डिवाइड होईल त्यावेळेस ही एम्ब्रियोनल इनिशियल सेल मध्ये मायटॉसिस होईल. मायटॉसिस होऊन जवळजवळ 8 सेलची स्टेज इथे मी दाखवतो. इथे पाहू शकता तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथे बघा, हे जे आहेत ऑक्टन स्टेज आपण इथे दाखवतो. या ऑक्टन स्टेज मध्ये या एम्ब्रियोनल इनिशियल सेल्सच्या पहिल्या ज्या 4 सेल आहेत, दिस 1, 2, 3, 4, या ज्या 4 सेल आहेत, या 4 सेल बनवतात हायपोकॉटिल किंवा रॅडिकल. रॅडिकल म्हणजे ज्यापासून रूट बनणार आहे. आणि या वरच्या ज्या 4 सेल आहेत यापासून बनणार आहेत प्लिम्युल, आणि प्लिम्युल म्हणजे शूट बनणार आहे, आणि यापासून बनणार आहे कॉटिलेडॉन. ज्या वरच्या ज्या 4 सेल आहेत यापासून प्लिम्युल किंवा कॉटिलेडॉन बनतात, आणि या ज्या खालील 4 सेल आहेत त्यांच्यापासून हायपोकॉटिल किंवा रॅडिकल बनतं. कोणत्या सेल्सच्या? एम्ब्रियोनल इनिशियल सेल्सच्या, कारण यापासून एम्ब्रियो बनणार आहे. ज्या सस्पेन्सर सेल असतात त्या सस्पेन्सर सेल या एम्ब्रियोनल इनिशियल सेल्सला पुश करतात एंडोस्पर्म मध्ये, ठीक आहे. आणि मग सस्पेन्सर इनिशियल सेल ज्यावेळेस ट्रान्सवर्सली डिवाइड होतात त्यावेळेस जी सर्वात मोठी सेल असते ती सर्वात खाली असणार आहे, बरोबर आहे, जी इथे मायक्रोपाइलच्या एंडला असणार. हिला म्हणतो आपण होस्टोरियम. या सेलला म्हणतो आपण होस्टोरियम, म्हणजे सर्वात खाली असणार आहे. आणि ज्या ट्रान्सवर्सली डिवाइड झालेल्या असतील, मग इथे या ट्रान्सवर्सली डिवाइड झालेल्या असतील सेल, ट्रान्सवर्सली डिवाइड झालेल्या सस्पेन्सर सेल ज्या आहेत, यापैकी जी सर्वात सर्वात वरची सस्पेन्सर सेल असणार आहे जी डायरेक्टली या एम्ब्रियोनल सेल्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. सपोज या एम्ब्रियोनल सेल्स आहेत, या एम्ब्रियोनल सेल्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेली ही आहे सस्पेन्सर सेल. या सस्पेन्सर सेलला हायपोफिसिस असं म्हणतात. लक्षात घ्या, सर्वात खालची सस्पेन्सर सेल आहे होस्टोरियम, आणि होस्टोरियम इज प्रेझेंट ऍट द मायक्रोपाइलर एंड, आणि जी सस्पेन्सर सेल एम्ब्रियोनल सेल्सला अटॅच असते तिला आपण हायपोफिसिस असं म्हणतो, ठीक आहे. आणि लक्षात घ्या, ऑक्टन स्टेज पर्यंत मोनोकॉट एम्ब्रियो असेल किंवा डायकॉट एम्ब्रियो असेल यांच्यामध्ये असलेल्या स्टेजेस या सिमिलर असतात. पुढे जाऊन यांच्यामध्ये चेंजेस होतो, ठीक आहे. मी इथे सांगितलं जे खालील 4 सेल जे असतात त्यांच्यापासून रॅडिकल आणि हायपोकॉटिल बनणार आहे, आणि ज्या वरील वरच्या 4 सेल असतात त्यापासून प्लिम्युल आणि कॉटिलेडॉन बनणार. या पद्धतीने इथे पूर्णपणे मोनोकॉट एम्ब्रियो डेव्हलप होतो, ठीक आहे. या मोनोकॉट एम्ब्रियो मध्ये तुम्ही पाहू शकता एक शील्ड शेप्ड स्ट्रक्चर दिसत आहे. शील्ड शेप्ड सिंगल कॉटिलेडॉन तुम्हाला दिसतो, याला स्क्यूटेलम असं म्हणतात. त्यानंतर इथे आहे शूट अपेक्स, ठीक आहे. इथे आहे रूट अपेक्स,
ठीक आहे, हा रूट अपेक्स असणार आहे. हा इथे रॅडिकल आहे, रॅडिकल पासून रूट बनणार आहे. रॅडिकलला कवरिंग आहे, रॅडिकलला कवरिंग आहे. हे आहे रूट कॅपचं कवरिंग. आणि या रूट कॅपला प्रोटेक्ट करणारा जो रिजन असतो त्याला कोलिओरायझा असं म्हणतात. रूट कॅपला प्रोटेक्ट करणारा किंवा रूटला प्रोटेक्ट करणारा रिजन कोलिओरायझा. आणि हा शूट अपेक्स आहे, शूट अपेक्स आणि शूट अपेक्सला कव्हर करणारा रिजन त्याला म्हणतात कोलिओप्टाइल. कोलिओप्टाइल इज प्रोटेक्टिंग द प्ल्यूमेन, कोलिओरायझा इज प्रोटेक्टिंग द रॅडिकल. सो इन दिस वे यू कॅन फाइंड द एम्ब्रियो डेव्हलपमेंट अकर्स. ही एम्ब्रियो डेव्हलपमेंट मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये ऑक्टल स्टेज पर्यंत सेम असते, सिमिलर असते. आता बघूयात आपण सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. डायकॉट मध्ये तुम्हाला दोन कॉटिलेडॉन दिसतात, मोनोकॉट मध्ये तुम्हाला सिंगल कॉटिलेडॉन दिसतात. इथे तुम्हाला ते स्ट्रक्चर पाहू शकता. हे एपिकॉटिल आहे, एपिकॉटिल म्हणजे ट्यूबल पासून बनणारा पार्ट. एपिकॉटिलच्या खालील पार्ट याला हायपोकॉटिल असं आपण म्हणतो. हा पार्ट जो आहे हा रॅडिकल आहे, रॅडिकल पासून रूट फॉर्म होणार आहे. ते दोन कॉटिलेडॉन आहेत, ठीक आहे. आणि हे वरती आहे सीडचं कोट. सीडचं कोट जे असतं यापैकी सर्वात बाहेरचा जो कवरिंग असतं त्याला टेस्टा असं आपण म्हणतो. आणि त्यातलं टेस्टा हे हार्डेस्ट कवरिंग असतं. आणि आतमधलं जे कवरिंग असतं त्याला म्हणतो आपण टेगमेन. टेगमेन जे असतं ते सॉफ्ट कवरिंग असतं, ठीक आहे. इथे तुम्ही मेज सीड पाहू शकता. मेज सीड हे मोनोकॉट आहे. या मोनोकॉट मध्ये तुम्हाला एंडोस्पर्म इथे अकोमोडेट झालेला दिसेल. हा हा जो आहे हा सीड कोट किंवा फ्रूट वॉल आहे. आणि हा जो लेअर आहे दिस इज इंडिकेटिंग द अल्युरॉन लेअर. अल्युरॉन लेअर इट इज अ प्रोटीन रिच लेअर. प्रोटीन रिच असलेला हा लेअर प्रेझेंट असतो. आणि इथे तुम्हाला रॅडिकल हा हा जो पार्ट दिसेल हा प्ल्युम्युल असेल. हा पार्ट रॅडिकल असेल. रॅडिकलला प्रोटेक्ट करणारा पार्ट कोलिओरायझा, प्ल्युम्युलला प्रोटेक्ट करणारा पार्ट कोलिओप्टाइल. सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट आपण बघितलेली आहे. तर जे सीड्स असतात त्या सीड्स मध्ये एम्ब्रियो ज्या वेळेस डेव्हलप होतो तो एम्ब्रियो बऱ्याच वेळेस एंडोस्पर्मला युटिलाइज करून टाकतो. ज्या वेळेस एम्ब्रियो एंडोस्पर्मला युटिलाइज करणार आहे अशा सीड्स मध्ये एंडोस्पर्म फार कमी असतो किंवा यांच्यामधला एंडोस्पर्म युटिलाइज झालेला असतो. अशा सीड्सला आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा नॉन अल्ब्युमिनस सीड असं म्हणतो. दी सीड्स आर नॉन एंडोस्पर्मिक और नॉन अल्ब्युमिनस. एक्झाम्पल आहे पी आणि बीन. दुसरे आहेत एंडोस्पर्मिक सीड्स ज्यांच्यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप होताना पूर्णपणे एंडोस्पर्मचं युटिलायझेशन करत अशा सीड्सला एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनस सीड असं. एंडोस्पर्मचं कम्प्लीट युटिलायझेशन न झाल्यामुळे एंडोस्पर्म किंवा अल्ब्युमिन हा प्रेझेंट असतो. एक्झाम्पल आहे कॅस्टर, कोकोनट, ठीक आहे. पुढे बघूयात आपण अपोमिक्सिस. अपोमिक्सिस काय? अपोमिक्सिस इज अ वे ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट मिमिक्स द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. प्लांट मध्ये जनरली तुम्हाला माहिती सीड फॉर्मेशन इज द वे ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. पण अपोमिक्सिस हा असा वे आहे जो असेक्शुअल आहे ज्याच्यामध्ये सीड फॉर्मेशन सारखी प्रोसेस होते. सो इट इज अ प्रोसेस which is the asexual and this is mimicking the sexual process. yamare don prakars apomixis apan study kelele hote. pahila ahe recurrent apomixis, dusra ahe non recurrent apomixis. ithe mi tumhala short madhe sangnar ahe ki recurrent apomixis ha apospori sarkha asto. apospori mhanje kay? apospori mhanje suppose ekada ovule ha suppose ovule ahe. ठीक आहे, हा ओव्ह्युल आहे. या ओव्ह्युलच्या आतमध्ये हा वाला पार्ट न्यूसेलस, ओके. आणि न्यूसेलसच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक बनली. रिकरंट अपोमिक्सिस मध्ये जर न्यूसेलर पार्ट म्हणजे न्यूसेलर पार्ट किंवा इंटेग्युमेंट असेल, या इंटेग्युमेंटच्या सेल किंवा या न्यूसेलसच्या सेल सगळ्या कशा असतात? सर्व कशा असतात? डिप्लॉइड असतात, बरोबर. या न्यूसेलसच्या सर्व सेल्स डिप्लॉइड आहेत. या डिप्लॉइड सेल मध्ये सपोज मियोसिस झालंच, आपण पाहिलं मेगास्पोरोजेनेसिस प्रोसेस, त्यामध्ये मियोसिस होतं, चार सेल बनतात, तीन सेल नष्ट होतात, एक राहते. तर तसं न होता डायरेक्टली या ज्या न्यूसेलसच्या सेल आहेत ना, या न्यूसेलसच्या डिप्लॉइड सेल त्यांनी डायरेक्टली एम्ब्रियो सॅक बनवली तर काय होईल? न्यूसेलसच्या ज्या डिप्लॉइड सेल आहेत यांनी जर विदाउट मियोसिस डायरेक्टली डिप्लॉइड एम्ब्रियो सॅक बनवली तर त्याला म्हणतो आपण अपोस्पोरी. माहित आहे का? रिकरंट अपोमिक्सिस जे आहे हे सारखं सारखं किंवा नेहमी दिसणार अपोमिक्सिस आहे. अपो मीन्स विदाउट मिक्सिंग. विदाउट मिक्सिंग मीन्स द विदाउट द मियोसिस ऑर विदाउट द फ्युजन ऑफ द गॅमिट्स.
ठीक आहे. रिकरंट ऍपोमिक्सिस इज लाईक ऍपोस्पोरी ज्यामध्ये डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल प्रोड्युसेस डिप्लॉइड गॅमेटोफाइट. तुम्ही लक्षात घ्या, इथे सपोज इंटेग्युमेंटच्या ज्या सेल आहेत त्या किंवा न्यूसेलरच्या ज्या डिप्लॉइड सेल आहेत त्या यांनी डायरेक्टली विदाउट मियोसिस डायरेक्टली जर यांनी एम्ब्रियो सॅक बनवली तर काय होईल? एम्ब्रियो सॅक ही डिप्लॉइडच असणार आहे पण ती सेक्शुअली नसेल बनलेली. मियोसिस मध्ये काय होतं, व्हेरिएशन होतात. पण इथे डिप्लॉइड सेलने डायरेक्टली एम्ब्रियो सॅक जर बनवली तर त्याला म्हणणार आपण ऍपोस्पोरी. ओके, सो दिस ऍपोस्पोरी इज द रिकरंट ऍपोमिक्सिस. लक्षात ठेवा, एक्झाम्पल आहे टॅराक सॅकम. आणि तुम्हाला मी सिम्पल लक्षात ठेवण्याचं मेकॅनिझम पण सांगितलं की इंटेग्युमेंट असतील किंवा सेल्युलर न्यूसेलसच्या ज्या सेल्स असतील या डिप्लॉइड सेल्स त्यांनी डायरेक्टली मायटॉसिसने एम्ब्रियो सॅक बनवली तर काय होईल? तर त्या केसमध्ये इथे डिप्लॉइड गॅमेटोफाइट बनेल, एम्ब्रियो सॅक बनेल आणि जी एम्ब्रियो सॅक असेल ही डिप्लॉइड असणार आहे. ठीक आहे, डिप्लॉइड असणार आहे आणि याला म्हणतो आपण ऍपोस्पोरी. दुसरं आहे नॉन रिकरंट ऍपोमिक्सिस. नॉन रिकरंट ऍपोमिक्सिस म्हणजे लेस टाइम्स होणार किंवा कमी प्रमाणात दिसणार. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आहे ऍपोगॅमी. सो इट इज लाईक अन ऍपोगॅमी. ऍपोगॅमी मध्ये काय होतं, पहा, मेल आणि फिमेल गॅमेट बनतात. मेल आणि फिमेल गॅमेट बनतात पण या गॅमेटचं फर्टिलायझेशन न होता डायरेक्टली हे गॅमेट जे आहेत हे ऑफस्प्रिंग तयार करणार आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज एक एम्ब्रियो सॅक आहे, या एम्ब्रियो सॅक मध्ये एक सेल आहे, बरोबर, हा आहे फिमेल गॅमेट. किंवा अँथर मध्ये बनणारा पोलन ग्रेन हा काय आहे, मेल गॅमेट. ठीक आहे, आता हा जो पोलन ग्रेन आहे या पोलन ग्रेन मध्ये मेल गॅमेट बनले आणि या पोलन ग्रेनचे जे मेल गॅमेट आहे यांनी डायरेक्टली प्लांट बनवली तर, प्लांट म्हणजे स्पोरोफाइट बनवली तर प्लांट कशी असणार आहे या केसमध्ये, हॅप्लॉइड असणार. ठीक आहे, किंवा ही जी एक सेल आहे या एक सेल पासून डायरेक्टली जर प्लांट बनली तर काय होईल, ही जी प्लांट असेल ती सुद्धा हॅप्लॉइड असणार आहे. मग हॅप्लॉइड स्पोरोफाइट इथे म्हणणार. मग कळतंय तुम्हाला नॉन इरिकरंट ऍपोमिक्सिस म्हणजे काय? पोलन ग्रेनने एगला फर्टिलायझर नाही केलं, मेल गॅमेटने एगला फर्टिलायझर नाही केलं आणि एगने डायरेक्टली किंवा एगने डायरेक्टली ऑफस्प्रिंग बनवले. ऑफस्प्रिंग बनवलंय म्हणजे इथे या केसमध्ये प्लांट बनवली किंवा पोलन ग्रेन पासून डायरेक्टली प्लांट बनली. तर या केसमध्ये प्लांट जे असतील ते हॅप्लॉइड बनलेले असतील. प्लांट पाहिजे डिप्लॉइड पण इथे बनलेले असते हॅप्लॉइड. याला म्हणतात ऍपोगॅमी, विदाउट द फ्युजन ऑफ द गॅमिट्स. वेन विदाउट द फ्युजन ऑफ द गॅमिट्स गॅमिट हॅप्लॉइड गॅमिट आर डायरेक्टली प्रोड्युसिंग द एम्ब्रियो, राईट, डायरेक्टली प्रोड्युसिंग द एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन. म्हणून इथे जो एम्ब्रियो असतो हा हॅप्लॉइड असतो, जनरली तो असला पाहिजे डिप्लॉइड. एक्झाम्पल आहे निकोटियाना, निकोटियाना टॅबॅको. ठीक आहे, रिकरंट ऍपोमिक्सिस तुम्ही एक्झाम्पल सांगितलं, इथे टॅराक्सॅकम. ऍपोस्पोरी आहे, ऍपोस्पोरी मध्ये काय होतं, जनरली एम्ब्रियो सॅक जी असते ती एम्ब्रियो सॅक मध्ये असलेल्या सर्व सेल्स, एक सेल जी असेल ना एम्ब्रियो सॅक मध्ये ती हॅप्लॉइड बनली पाहिजे. पण ऍपोस्पोरी मध्ये या इंटेग्युमेंटच्या सेल किंवा न्यू सेलसच्या सेल या डायरेक्टली डिवाइड होऊन यांच्यापासून डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल्स जे असतील यांच्यापासून डिप्लॉइड गॅमेटोफाइट बनतात. गॅमेटोफाइट हॅप्लॉइड बनल्या पाहिजेत पण डिप्लॉइड बनतात, याला आपण रिकरंट ऍपोमिक्सिस असं म्हणतो. पुढे आहे ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियो. ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी जो आहे याच्यापासून पॉली एम्ब्रियोनी. आता पॉली एम्ब्रियोनी म्हणजे काय ऐकून घ्या. सपोज इथे हा एक ओव्हुल आहे, ओव्हुलच्या आतमध्ये नॉर्मली एम्ब्रियो सॅक बनली आहे जी हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक आहे. या एम्ब्रियो सॅकच्या बाजूला इथे खूप साऱ्या डिप्लॉइड सेल्स आहेत, बरोबर, खूप साऱ्या डिप्लॉइड सेल असतात इथे सेल्युल या न्यू सेल्स मध्ये. या डिप्लॉइड सेल पैकी काही सेल्सने या एम्ब्रियो सॅक मध्ये पेनेट्रेट केलं, या एम्ब्रियो सॅक मध्ये पेनेट्रेट केलं आणि ते सुद्धा एम्ब्रियो म्हणून ऍक्ट करायला लागले. कळतंय तुम्हाला, इंटेग्युमेंटच्या सेल्स किंवा न्यू सेल्सच्या सेल या एम्ब्रियो म्हणून ऍक्ट करायला लागल्या. या केसमध्ये काय होईल, न्यू सेल्सच्या काही सेल, इंटेग्युमेंटच्या काही सेल आणि एम्ब्रियो सॅक, इथे खूप सारे एम्ब्रियो तयार झाले. न्यू सेल्सच्या सेल सुद्धा एम्ब्रियो, काही सेल्स एम्ब्रियो म्हणून ऍक्ट करतात, डिप्लॉइड सेल्स डायरेक्टली एम्ब्रियो म्हणून ऍक्ट करतात, इंटेग्युमेंटच्या काही सेल्स एम्ब्रियो म्हणून ऍक्ट करतात. तर या केसमध्ये खूप सारे एम्ब्रियो तयार होतात आणि खूप सारे एम्ब्रियो तयार झाले की या प्रोसेसला म्हणतो आपण ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी किंवा याला म्हणतो आपण पॉली एम्ब्रियो. आता ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी काय, ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी म्हणजे जे एम्ब्रियो सॅक आहे हिच्याशिवाय बाकीच्या सेल्स सुद्धा एम्ब्रियो म्हणून ऍक्ट करतात. फॉर एक्झाम्पल इथे लिहिले आपण सोमॅटिक सेल्स ऑफ द न्यू सेल्स ऑर इंटेग्युमेंट्स फॉर्म एम्ब्रियो. पुन्हा एकदा तुम्ही हा जो पार्ट असेल तुम्ही रिपीट करून पाहू शकता, तुमच्या कन्सेप्ट ज्या असतील त्या क्लिअर होतील. सोमॅटिक सेल ऑफ न्यू सेल्स किंवा न्यू सेल्स किंवा इंटेग्युमेंटच्या सेल्स या एम्ब्रियो ज्यावेळेस फॉर्म करतात त्याला आपण ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी असं म्हणतो. आणि दिस गिव्ज राईज टू द पॉली एम्ब्रियोनी. एक्झाम्पल आहे मँगो, ऑरेंज आणि लेमन. पुढे पहा,
पार्थेनोकार्पी, ज्या वेळेस फ्रूट हे विदाउट फर्टिलायझेशन बनतात याला आपण पार्थेनोकार्पी असं म्हणतो. एक्झाम्पल आहे पाईन ऍपल, बनाना, पपया, इथे फर्टिलायझेशन नव्हता, डायरेक्टली फ्रूट बनतात याला पार्थेनोकार्पी असं आपण म्हणतो. आणि पॉलिएम्ब्रियोनीची कन्सेप्ट आपण इथे ऑलरेडी डिस्कस केलेली आहे, तर पुन्हा एकदा ते दिली आहे. पण इथे दोन टाईप दिलेत का, एक आहे पॉलिएम्ब्रियो आणि डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इन साइड द सीड. सीडच्या आतमध्ये दोन पेक्षा जास्त एम्ब्रियो बनतात, एकापेक्षा जास्त एम्ब्रियो बनतात. मी यामध्ये दोन टाईपच्या पॉलिएम्ब्रियो आणि एक सांगितली मी ऍडव्हेंटिव्ह. ऍडव्हेंटिव्ह म्हणजे काय, ज्या वेळेस एम्ब्रियो सॅक सोडून बाकीच्या सेल्स म्हणजे सेल्स ऑफ इंटेग्युमेंट किंवा सेल्स ऑफ न्यू सेल्स दे आर टेकिंग पार्ट इन फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रियो. मग पहा, एम्ब्रियो डेव्हलप फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ द न्यू सेल्स अँड द इंटेग्युमेंट्स, देन इट इज कॉल्ड एज ऍडव्हेंटिव्ह पॉलिएम्ब्रियो. आणि एक्झाम्पल आहे सिट्रस, मँगो, लेमन. आता दुसरी आहे क्लिवेज पॉलिएम्ब्रियो. क्लिवेज पॉलिएम्ब्रियो मध्ये काय होतं, जो एम्ब्रियो सॅक असणारे, ओव्हलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक असणारे, या ओव्हलच्या आतमध्ये असलेला जो एम्ब्रियो सॅक आहे याच्यामध्ये एकच फर्टिलायझेशन होऊन झायगोट बनणार आहे. झायगोट बनला, या झायगोटचं जर क्लिवेज झालं, झायगोटचं क्लिवेज झालं तर काय होणार, झायगोटचं क्लिवेज होऊन एक काही सेल्स या सेपरेट झाल्या या झायगोट पासून. मग या झायगोट पासून इथे एक एम्ब्रियो बनणार आहे आणि ज्या सेल्स झायगोट पासून डिवाइड होऊन सेपरेट झालेल्या आहेत त्यांच्यापासून सुद्धा एम्ब्रियो बनणार आहे. कळतंय? या केसमध्ये काय होतं, इन क्लिवेज पॉलिएम्ब्रियोनी झायगोट प्रो एम्ब्रियो डिवाइड्स इन मेनी पार्ट. झायगोटचा जो प्रो एम्ब्रियो आहे, जो झायगोट बनलेला आहे, त्याच्या सेल्स डिवाइड होतात, सेपरेट होतात त्या सेल्स. आणि सेपरेट झाल्यानंतर इच सेल ऑर इच युनिट ऑर इच पार्ट डेव्हलप्स इन टू एन एम्ब्रियो. प्रत्येक जो पार्ट आहे तो सुद्धा एम्ब्रियो मध्ये डेव्हलप होणार. पहा पुन्हा एकदा, इन क्लिवेज पॉलिएम्ब्रियोनी द झायगोट प्रो एम्ब्रियो डिवाइड्स इन टू मेनी पार्ट अँड इच पार्ट डेव्हलप इन टू एन एम्ब्रियो, देन इट इज कॉल्ड एज क्लिवेज पॉलिएम्ब्रियो. Adventive polyembryony मध्ये सेल्स ऑफ न्यू सेल्स ऑर इंटेग्युमेंट ऑर द सोमॅटिक सेल्स आर इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रियो, देन इट इज कॉल्ड एज ऍडव्हेंटिव्ह पॉलिएम्ब्रियोनी. मग एकापेक्षा जास्त एम्ब्रियो असतील तर याला आपण पॉलिएम्ब्रियोनी म्हणतो. आणि पॉलिएम्ब्रियोनी चा बेनिफिट हा असतो की जे सीड आहे त्या सीड मध्ये एकापेक्षा जास्त प्लांट्स जे असतात ते फॉर्म होऊ शकतात. ठीक आहे, एका सीड पासून एकापेक्षा जास्त प्लांट्स फॉर्म होऊ शकतात कारण मल्टिपल एम्ब्रियोज जे असतात ते प्रेझेंट असतात. नॅचरली ऍडव्हेंटिव्ह पॉलिएम्ब्रियोनी दिसते आपल्याला मँगो, ऑरेंज, लेमन यामध्ये. ठीक आहे, क्लिवेज पॉलिएम्ब्रियोनी सुद्धा मँगोच्या प्लांट मध्ये आपल्याला दिसू शकते. ठीक आहे, सो क्लिवेज पॉलिएम्ब्रियोनी, ऍडव्हेंटिव्ह पॉलिएम्ब्रियोनी, दीज आर द टाइप्स ऑफ द पॉलिएम्ब्रियो. जे नॅचरली अकरिंग प्लांट आहेत त्यांच्यामध्ये क्लिवेज पॉलिएम्ब्रियोनी सुद्धा दिसू शकते. यामध्ये झायगोट जो आहे तो वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड होतो आणि प्रत्येक पार्ट पासून एक एम्ब्रियो डेव्हलप होईल. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. या लेसन मध्ये असलेले सर्व पॉइंट आपण इथे कव्हर केलेले आहेत. यामध्ये काही इश्यू असेल तर तुम्ही, आणखी जास्त तुम्हाला क्लॅरिफिकेशन, क्लॅरिटी हवी असेल तर जे काही अगोदरचे व्हिडिओज, टॉपिक वाईज जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते तुम्ही एकदा अटेंड करू शकता. यावरची टेस्ट मी एक सेट केलेली आहे, ती टेस्ट तुम्ही देऊ शकता. दुसरी जी टेस्ट असेल ती सुद्धा मी तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून दिली. ठीक आहे, चला तर मुलांनो प्रिपेअर करा वेल. आता जो वेळ मिळालेला आहे या वेळेचं युटिलायझेशन करा, जास्तीत जास्त प्रिपरेशन करा. सीईटी तर मला असं वाटतं की वेळेवरच होईल, सीईटी असेल किंवा नीटच्या एक्झाम जे असतील त्या वेळेवरच होतील. त्यामुळे जरी तुम्हाला बोर्ड प्रिपरेशनसाठी वेळ मिळालेला असेल तरी या वेळेचं युटिलायझेशन करा, डोंट बी रिलॅक्स्ड. कारण तुमचे जे ऍडमिशन्स होणार आहेत हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सवर, म्हणजे सीईटी वर किंवा तुमचे एक्झाम नीट या बेसिसवरच तुमचे ऍडमिशन जे आहेत ते होणार आहेत. त्यामुळे बोर्ड साठी जरी तुम्ही थोडेसे रिलॅक्स झालेले असाल तरी सीईटी साठी प्रिपरेशन चालू ठेवा. एमसीक्यू जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. ठीक आहे, जास्तीत जास्त बुकचं रिडिंग करा. कन्सेप्ट काही असतील लाईक ॲपोमिक्सिस मध्ये मोस्टली मुलांना इश्यूज असतात, ॲपोमिक्सिस असतील किंवा पॉलिएम्ब्रियोनी असतील, या ज्या कन्सेप्ट असतील या पुन्हा पुन्हा समजून घ्या. ठीक आहे, तर सर्व गोष्टी तुमच्यासाठी क्लिअर होतील. एक्झाम्पल्स इथे खूप इम्पॉर्टंट आहेत, एक्झाम्पल्स डायरेक्टली येऊ शकतात, तर एक्झाम्पल्स व्यवस्थित प्रिपेअर करा. एक्झाम्पल्सची नावं लक्षात ठेवा, त्याला रिवाईज करा, एखादी छोटीशी बुक तयार करा. त्या बुकमध्ये ही सर्व काही नावं जी असतील ही नावं लिहून ठेवा. मागे पण एकदा मी तुम्हाला सांगितलं ही सर्व जी नावं असतील ही एका बुकमध्ये लिहून ठेवा, त्याला रीड करत जा दररोज दररोज. जोपर्यंत तुम्हाला ते हॅबिच्युअल होत नाही, लक्षात राहत नाही, तोपर्यंत याचं रीडिंग करा आणि सर्व गोष्टी मग तुमच्यासाठी सोप्या होतील. चला तर थँक्यू.